नमस्कार. चित्र आणि शिल्पकार रवींद्र साळवे यांचं गेल्या आठवड्यात याच दिवशी दुःखद निधन झालं. साळवे हे पहिल्या टप्प्यातील चिन्हशी काही काळ संबंधित होते. व्यक्तिशः देखील त्यांचे नाईक कुटुंबियांशी संबंध होते. कलाक्षेत्रातील त्यांचा वावर हा असून अडचण नसून खोळंबा असा काहीसा होता. ते जरी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी वर्षानुवर्षे जागवल्या जातील याविषयी कोणाला शंका नसावी. खरं तर गच्चीवरील गप्पा अर्थातच प्रश्नचिन्हचा आजचा हा 25वा कार्यक्रम त्यांच्या आठवणी जागवण्यासाठी करावा लागतोय याचे आम्हाला खरोखरच मनापासून दुःख होतंय. पण होणारे नटळे. आजच्या या कार्यक्रमात रवींद्र साळवे यांच्याशी अत्यंत जवळिकीचे संबंध असलेले सर्वश्री श्याम भूतकर, शिल्पकार चंद्रजित यादव आणि आशुतोष आपटे सहभागी होणार आहेत. त्यांना बोलता करणार आहेत साळवी यांचे आणखीन एक जुने मित्र चिन्हचे संपादक सतीश नाईक. मी कार्यक्रमाची सर्व सूत्र सतीश नाईक यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. नमस्कार शामराव. नमस्कार. चंद्रजीत नमस्कार. माझा आवाज येतोय? हो हो. आशुतोष नमस्कार. नमस्कार. आज खरोखर हा चांगली नाही गोष्ट ही, म्हणजे आपल्या सर्वांना दुःख झालेलं या सगळ्याचं आणि ते शेअर करावं या दृष्टीने सर्वांनी आपण भेटावं असं मला वाटलं आणि म्हणून हा कार्यक्रमाचं आयोजन केलंय मी. कसं असतं की मी सुरुवात करतो आता आपल्या माझ्या बोलायला, जसजसं प्रत्येकाला वाटेल तस तसं त्यांनी त्यांनी बोलावं अशी कल्पना ठेवलेली आहे. त्यासाठी कुठली पूर्वतयारी आम्ही केलेली नाही किंवा आम्ही प्रथम पहिल्यांदाच भेटलो होतो आता. आधी याच्या या संदर्भात आम्ही काही बोललो देखील नाही, त्यामुळे काही अडचणी किंवा तांत्रिक गोष्टी आल्या तर थोडस सांभाळून घ्या. काही प्रॉब्लेम येतोय का आशुतोष? नाही ना, काय प्रॉब्लेम नाही. कलावंताला कलावंताच्या फार जवळ जाऊ नये आणि कलावंताशी त्याच्या कलावंतापेक्षा त्याच्या कलेशी आपली ओळख असावी असं कुणीतरी म्हटलंय. कुणीतरी म्हणण्यापेक्षा मीच म्हणतो असं. त्याच्यामध्ये एक प्रकारे आपली स्वतःचा बचाव पण असतो आणि त्याच्यातून हे शोधणं देखील असतं. पण मला असं वाटतं ते खरं असावं की त्यात तर कलावंत कलावंत असतील तर हे फारच गोंधळ होतो असं मला वाटायला लागतं. आणि म्हणून मग मला असं वाटलं की या संदर्भात काहीतरी आपण एक डिमार्केशन ठरवावं या दृष्टीने आपण चौघ जण बोललो तर अधिक मजा येईल असं मला वाटतंय. किंवा एक रवीला आपण श्रद्धांजली दिली असंही त्याचं स्वरूप होऊ शकेल. एवढीची माझी ओळख झाली ही 83 साली. 83 मध्ये मी जेजेतून बाहेर पडलो 81 साली आणि अनेक मित्र, अनिल नावाचा आमचा मित्र होता, अनिल नाईक आहे, आणि त्याच्यामुळे अनेक लोक माझ्या आयुष्यात आली, त्याचे मित्र, आणि त्यांनी नंतर भयंकर गोंधळ घातला त्यांच्याही आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात. त्यापैकी रवींद्र साळवे एक होता. तर त्याच्याविषयी आपण आता बोलणारच आहोत, जसं ओघात येतील तसं बोलतच जाऊ. पण एक आठवण सांगितल्याशिवाय राहत नाही मला, जी चिन्हशी संबंधित आहे. 85-86 चा सुमारास होता आणि मी ठरवलं होतं की काहीतरी आपल्याला चित्रकलेवर करायचं आहे. तोपर्यंत रवी हा अनिल रवी वगैरे सगळे आम्ही एकत्र आलो होतो, तरुण मंडळी होतो, असं वाटलं काहीतरी करून दाखवावं अशा जिद्दीचे होतो. आणि मी सहज त्यांना एक प्रपोजल टाकलं की म्हटलं एक चिन्ह नावाचं एक एक नियतकालिक काढायचं आहे मला माझ्या डोक्यात. पण मला एकट्याला शक्य नाही, तुम्ही जर मदत करणार असाल तर मी करीन. तर अनिल म्हणला हा आपण करू ना, काय हरकत नाही. अनिलचं जरा सावध असतं बोलणं. काया म्हणला हा तू कर, आपण करू, काय जोरदार. आपण आपले सगळे दोस्त दिसत आहेत, आपण जाहिराती बिरात आणू. म्हटलं नक्की, हो म्हणले, काय काळजी नको, तू तुझी कामाला लाग. आणि मग मी तो पहिला अंक करायला घेतला 87 साली. आणि तो अंक करत असताना त्यावेळी काही हे मोबाईल बिबाईल काही भानगड नव्हती. एक दोन दोन मैलावर जाऊन फोन करायला लागायचे. सहाव्या त्यावेळी लोणावळ्यात असायचा किंवा पुण्यात असायचा आणि आम्ही इकडे. गंमत अशी झाली की त्यांनी जाहिरातीची जबाबदारी घेतली होती आणि म्हणला मी आणतो, तू काय काळजी करून, आपल्याला दोस्त आहेत पुण्यात, सगळे आपल्याला जाहिराती देणार आणि आपण मी सगळे बघतो. मी अंक तयार केला, अंक जवळजवळ 3-4 महिने राबून मी सगळं उभं केलं
साळवीचा पत्ताच नाही. फोन केला तर हो आत्ता मी माझे होते सगळं मी येतोय आत्ता, म्हणजे फोन कुठेतरी करायला लागायचा, कुठून तरी मेसेज त्याला मिळायचा आणि मग ते कळायचं. असं करत करत 4 महिने गेले. दिवाळी आली तरी याचा पत्ता नाही, जाहिराती नाहीत, काही नाही. मी आपला हैराण झालेलो. त्याच्या आधी कलाकिर्द नावाचा एक मोठा व्याप करून बसलो होतो, त्याच्यापैकी 2 लाख रुपये कर्ज झालं होतं त्या काळात, 85 ची गोष्ट आहे. त्याच्यात हे जुगाड अंगावर, माझी झोप उडाली होती अक्षरशः. नाही म्हणजे ते 50-55 हजार रुपये त्या काळात खर्च होता अंकाला. काय करावं मला कळेन, पण जाहीर करून बसलो होतो अंक काढला जिद्दीने मी. मी काही त्या बाबतीत हटलो नाही. आणि मग तोपर्यंत साळवीचा पत्ताच नाही. साधारणपणे 3 महिने झाल्यानंतर, दिवाळी झाल्यानंतर जहांगीरला भेटला तो. तर मी म्हटलं अरे काय साळवी तू काय केलंस, मला भयंकर अडचणीत टाकलं. हो दादा त्यात काय झालं म्हणे, मी हे बघ जाहिराती गोळा केलं असं म्हणते. या खिशातून अशा जाहिराती काढल्या, त्याच्याबरोबर चेक होते, त्याच्यावर कॅश होती काही काही अशी. हे बघ म्हणे मी 40 हजाराच्या जाहिराती गोळा केल्या. आमची गरज 55 हजाराची जाहिराती मिळाली तर हव्या होत्या, पण त्यांनी त्या 40 हजाराच्या जाहिराती काही मला मिळाल्या नाही, त्याचा काही मला उपयोग झाला नाही आणि त्यालाही त्याचं काही वाईट वाटलं नाही. त्यानंतर मात्र मग मी थोडस सावरलो स्वतःला आणि मग हे लक्षात आलं की हे काही खरं नाही. आणि मग मी स्वतः त्याने ते चिन्हचं पुढे सगळं करत गेलो आणि नंतरचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे त्याच्याविषयी मी काही बोलायला लागलो होतो. तर असा हा पहिला साळवीचा अनुभव. असे अनेक अनुभव नंतर आले, पण त्याच्याविषयी बोलण्याच्या ओघात बोलू. आता श्यामराव तुम्ही आता मला सांगा, हा तुमचा कॉलेज पासूनचा मित्र अभिनव पासूनचा, तर त्याचे किस्से तुमच्याकडे प्रचंड आहेत मला माहिती आहे. किस्से म्हणण्यापेक्षा एक सुरुवातीचे 73 सालापासूनचा जो त्याचा प्रवास आहे, की जो जे जे जाण्यापर्यंत तोपर्यंत आम्ही अभिनवला एकत्र. म्हणजे मला आज आठवडा होतोय त्याला अग्नी दिलेला. शेवट अग्नी द्यायला पण मला किती म्हणजे मी होतोच, पण मला त्या क्षणापासून मला आठवत की अरे आपण याला केव्हापासून पाहणार, हा कसा होता मुलगा, हा कुठे गेला, हा कुठपर्यंत गेला, हा त्याचा जो सगळा प्रवास आहे हा मला त्या दिवशीच आठवायला सुरुवात झाली की अरे हा 73 साली आपण कॉलेजमध्ये आपण एका बॅचला होतो. तर सुरुवातीची 2 वर्ष आमचा अभिनव मध्ये असून सुद्धा तेवढा परिचय नव्हता, म्हणजे वर्गातला मुलगा इथपर्यंत होता, पण खास मैत्री अशी जमली नव्हती. कारण त्यावेळेस मला सुरुवातीला अनेक आमचे काही स्वर्गीय झालेले किंवा फाशी गेलेले मित्र त्यावेळेस वर्गात, तर तो एक भाग होता. पण स्वर्गीय झाले म्हणजे ते जक्कल वगैरे का? हा ते होते. तर सुरुवातीच्या 2 वर्ष त्यांच्या बरोबर आमचा प्रवास होता, कारण ते ग्रुपमध्ये होते. म्हणजे ग्रुपमध्ये म्हणजे फाउंडेशनच्या क्लास. नंतर मी आर्ट टीचर डिप्लोमा केला, पण साळवी पण आर्ट टीचर डिप्लोमाला आला होता. तर 73 सालापासून आम्ही तसे एकत्र होतो. ते आता 2021 पर्यंत आमची मैत्री कायम होती, म्हणजे जवळजवळ 45-45 वर्षांचा आमचा सहवास होता. त्याच्यामध्ये मला आठवलं की अरे साळवे कसा होता आणि धरसोडपणा कसा होता. तर मुळात तो माझ्याशी कधी कधी आबोला जाणायचा. तर आबोला म्हणजे 1-6 महिने बोलायचं नाही, वर्षभर बोलायचं नाही, आणि नंतर मग परत गायब पडायचा, असा पद्धतीचा त्याचा स्वभाव होता. गळ्यात पडायचं म्हणजे मला दुसरं कोण आहे, मग मी कोणाशी भांडणार असं म्हणून तो माझ्याच गळ्यात. एक झालं होतं, सुरुवातीचा प्रवास आमचा अभिनवचा आहे तो अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतला होता. तो घरी सांगून आला होता वडिलांना की मी ऍग्रिकल्चर कॉलेजला ऍडमिशन घेतोय पुण्यात, आणि तो आला अभिनवमध्ये आर्ट स्कूलमध्ये. तर आर्ट स्कूलमध्ये आल्यानंतर हा मुलगा घरी काही कळलंच नाही वर्ष 2 वर्ष. तर दुसऱ्या वर्षी वडिलांना कळलं की हा ऍग्रिकल्चरला नाही, हा गेलाय आर्ट स्कूलला. आणि त्याचा मोठा भाऊ आर्ट टीचर होता महात्मा फुले विद्यालयात, ते शेवटपर्यंत आर्ट टीचर होते आमच्या गुरु सर जगताप सर यांच्या बरोबरचे. तर साळवेतला बॅकग्राऊंड तशी त्याच्या भावाकडनं होती की चित्रकलेची, आणि तो चित्रकलेसाठी म्हणून अभिनव मध्ये आला. तशी ही मुलं
बुजरी होती, अबोल होती, कारण हा श्रीरामपूर वरन आलेला, मुळात आर्थिक काही कुठली अशी परिस्थिती नव्हती. सगळा आमचा ग्रुप आपला छान पैकी 73 पासून शिकत होता, 75 साली आम्ही आर्ट टीचर डिप्लोमा केला, तोही आर्ट टीचर झाला, पण तो कधी त्यांनी शक्यच नव्हतं की तो आर्ट टीचर होता, तर त्याच्या स्वभावातच ते नव्हतं, पण त्यांनी तो कोर्स पूर्ण केला होता. त्याच्यानंतर मग पेंटिंग आम्ही दोघांनी एकत्र केलं, आणि पेंटिंगच्या एलिमेंटरीच्या वर्षापासून ते मग डिप्लोमा पर्यंत म्हणजे 79 सालापर्यंत आम्ही मात्र वर्गमित्र म्हणून आणि आमची जवळीक पण जाईल आणि आम्ही मित्र म्हणून बऱ्यापैकी म्हणजे वर्गातले सगळेच मित्र, त्यातला हाही एक जवळचा, कारण मग घरी जाणं येणं व्हायला लागलं इतर मित्रांबरोबर, मग आम्ही आम्हाला कुठलं काम मिळालं तर आम्ही एकत्र करायचो. आणि हे करण्यासाठी आम्ही केळकर चित्रशाळा जे तुळशीबागेत खटावकर सरांच्या इथे होता आणि मुकुंद केळकरांच्या, तर तिथे आम्ही सगळेजण अरुण पाथरे, मुकुंद केळकर हे सगळे जे सिनियर आमचे होते त्यांच्याकडे आम्ही कामाला जायला लागलो. आणि मग साळवे पण तिथे, तो केळकरांच्याकडे, मी पाथरेंच्याकडे, खटावकरांच्याकडे, आणि तो जो सहवास होता की केळकर चित्रशाळेमध्ये असे आम्ही म्हणजे जे घरी कमीत कमी वेळ आणि जास्तीत जास्त वेळ चित्रशाळेत आणि कॉलेजमध्ये घालवणार असे आम्ही एकत्र आलो आणि तो सहवास आमचा वाढीला लागला. डिप्लोमा होईपर्यंत आम्ही एकत्र प्रवास केला, अत्यंत म्हणजे कसे बसे फीचे 150 रुपये 6 महिन्यांनी गोळा करायचे आणि ते जमा करायचे फी, कारण 150-150 रुपये फी होती 6 महिन्याची आपल्या अभिनवमीची. आणि बाकी मग मटेरियलला आम्ही जी काही किरकोळ कामं करायचो त्याच्यातनं मग वॉटर कलर काही असे, ऑइलला तर पत्ताच नव्हता तो डिप्लोमाला लागला, पण असं मटेरियल घेऊन आम्ही करायचो, त्याचं वॉटर कलर छान होतं, तो ग्रीटिंग करायचा, असं अशा पद्धतीने सुरुवातीला गणपती ग्रीटिंग डेकोरेशन याच्यातनं आमचं उत्पन्नाचं साधन घेऊन आम्ही कसे बसे ऍडव्हान्स आणि डिप्लोमा पर्यंत पोहोचलो. कष्ट अव्याहतपणे तोही करत होता, मी करत होतो, वर्गातले अनेक करत होतो, पण मला आठवतोय तो आम्ही पाथरे सरांना जेव्हा जॉईन झाले खरे की एक साधारण ऍडव्हान्स आणि डिप्लोमाचं वर्ष, तर त्या वर्षी पाथरे सरांनी ग्लास मध्ये काम केलं होतं, ग्लासची स्कल्पचर केली होती आणि ती करण्यासाठी त्याच्या आधीचे मोल्ड क्ले वर्क किंवा काही आधीचे तयारी सगळी ही आम्ही केळकर चित्रशाळेत पाथरेंच्या हाताखाली करत होतो. त्याला मी आणि साळवे अशी जोडी होती, त्याच्यात फायबरचं काम, बाकीचं काम अशा पद्धतीने आम्ही एक 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 काम करत होतो. आणि मीन वाईल आम्ही तळेगावच्या फॅक्टरीत जाऊन तिथे ग्लास ब्लो करणं, त्याचे रॉड्स पासून स्कल्पचर करणं हे पाथरेंच्या हाताखाली आम्ही सगळं शिकलो आणि केलं. आणि त्याचा शो जहांगीर मध्ये झाला होता 80 ते 80 अशा दरम्यान झाला होता, पण 79 आम्ही डिप्लोमा पास आउट झालो दोघे पण. आणि डिप्लोमा पास आउट होईपर्यंत खरं म्हणजे ही वेळ नाही, पण किती गमतीशीर नातं निर्माण झालं होतं ते मला आठवत आहे की मध्येच तो अबोला यायचं म्हणजे किती तर 150 रुपये त्यांनी माझे दिले नाही म्हणून आम्ही दोघं एकमेकाशी बोलायचे बंद, मग ते 150 रुपये मिळवण्यासाठी तो एकदम बंद व्हायचा आणि बोलायचाच नाही. मग मी त्याला कधीतरी धारायचा आणि म्हणायचं तू बोल, पण ते पैसे नाही दिले तरी चालेल पण तू बोल. मग ती मैत्री व्हायची, तो घरी येऊन जेवायचा, सगळं अगदी आमची आई अगदी मला जसं आग्रहाने जेवायला तसं त्याला घालायची. तर असं होता होता मी तुला 79 तुझं एक किस्से सगळे ऐकले तसं तोही किस्सा की साळवे आणि मी घट्ट मैत्री होण्याचं आणखीन एक कारण ते म्हणजे 79 आम्ही 78 आम्ही एकत्रित येऊन एक डेकोरेशन केलं होतं, ब्ल्यू डायमंड शोकेस सजावट केली होती आणि आम्हाला मिळाले होते 400-500 रुपये, तर त्यांनी सगळे घेतले होते आणि मला काहीच नव्हते त्यावेळेस 400-500 म्हणजे एवढी प्रचंड. आणि ह्या सगळ्या प्रकारात मी साळलं म्हणलं अरे मला ते माझे पैसे दे, मी नाही देणार असं करून त्यांनी ते जे काय त्याच्या पद्धतीने मला हडत ओढत केलं आणि म्हटलं बर ठीक आहे. पुढे त्यांनी बोलणंच सोडलं
वर्गातल्या मुलींशी बोलायचा, इकडे मुलांशी बोलायचा सगळे, पण माझ्याशी बोलणं सोड. बरं एवढं करू, तो दरवेळेस मी जी काही पुरुषोत्तम करंडकला नाटकात कामं केली त्या सगळ्या रिहर्सल, तो क्लास बुडवायचा पण माझ्या रिहर्सलला येऊन बसायचा, रिहर्सल सगळे अटेंड करायचा. आणि अशा याच्यात त्याची आणि माझी मैत्री, म्हणजे तो माझ्या सगळ्या नाटकाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये असलेला एकमेव साक्षीदार, कायम रिहर्सल बघायला. तो स्वतः कधीही नाटकात येते, पण तो माझ्या प्रत्येक नाटकाच्या प्रवासामध्ये अभिनयाच्या येते, तो बरोबर असा. ती आमची मैत्री अशी वाढत गेली. पुढे त्यांनी आबोला धरला होता, परत त्याला धरला. मग एक दिवशी तर आमच्या एका मित्राने त्याची कानफडत लावलं, म्हणलं का रे का नाही म्हणत. त्यांनी काय केलं, शेवटच्या वर्षाची डेझर्टेशन होती ती आम्हाला कागदावर लिहायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते, हाताने लिहून आम्ही तयार केली होती. आणि ह्यानी टाईप विक करून स्पायरल बाइंडिंग त्या मुलींच्या बरोबर लायब्ररी गठ्ठावर ठेवला कपाटावर, आणि हॉटेलमध्ये चहाला गेला. मग माझी कटकली आणि लायब्ररीत ना मी माझ्या भवर नावाच्या मित्राला म्हणलं, अरे तो गठ्ठा घेऊन आपण जाऊ, त्याला जागेवर आणण्याची हीच वेळ आहे. तो गठ्ठा घेतला आणि तो त्या आमच्या हिंगुडेवाड्यात त्या भवरकडे ठेवला आणि मी घरी आलो. आणि घरी जेवायला बसलो, त्याला तो हॉटेलमधनं आल्यावर ते दिसलं नाही, तो अहवाल दिल झाला आला माझ्याकडे. आणि मग आल्यानंतर तो गेला भवरकडे, त्या रूमवर माझं ते डेझर्टेशन द्या, हे द्या, ते द्या. आमच्या भवरनी एक्सांगण त्याला लावा, मग ते आला जागेवर, ते माझं कुठे तोंडाचा ते सामकडे. मग तो माझ्या घरी आला. माझ्या घरी आल्यानंतर मी जेवत होतो, आमचं घर जरा पडलं होतं त्या म्हणजे पाडलं होतं त्यावेळेस मामाने, पण त्या घरात तो आला आणि मला म्हणला, श्याम्या हे माझं डेझर्टेशन. अरे म्हणलं हो हो, शांतपणे मी जेवायला बसलो, तू पण त्याला शांतपणे उघड्या घरात, आम्ही त्याला उघड्या छप्पर नसलेल्या घरात बसवलं चौथ्या मजल्यावर. आई म्हणली, अरे किती दिवसांनी आलात बाळा, थांब तू पण जेवायला गेस. रव्याचे लाडू, बेसनाचे लाडू केले, त्यातला लाडू. मला जेवायला नको, मला जेवायला नको, माझं डेझर्ट. तुला म्हणलं सगळं मिळेल, पण आधी तुला जेवावं लागेल, तू घरी आलायस. आणि आईनी त्याला जेवायला वाढलं, त्यांनी कसं बसं खाल्लं, लाडू खाल्ला, लाडू खाल्ला, गोड खाल्ला. आता भांडा पण येईना मला, त्याला खूप ठिव्या माथे, पण त्याला काहीच करता येईना. मी म्हणलं, साळव्या अरे आपण डिप्लोमाची परीक्षा द्यायला आता जे जेला जाणार आहोत, आपल्याला पाहिजे, तर तुझ्याकडे माझे 150-200 रुपये ते तू मला देत नाही, माझ्याशी बोलणंही टाळतोयस, असं कसं चालेल. आता एक काम कर, मी तुझं डेझर्टेशन म्हणलं खराब करणार आहे का, नाही तुला देणारच आहे, पण तू माझ्याशी बोलत का नाही मला सांग. आणि त्या दिवसानंतर मग हा साळवे माझ्याशी कधीही भांडला नाही किंवा आबोला धरला नाही. आणि मग मात्र आम्ही डिप्लोमाच्या परीक्षेला, म्हणजे तू पैसे देऊ नको, अरे पण तू बोलशील आणि माझ्या बरोबर येशील की नाही, तुला काय अडचण असेल तर मी सोडवतो. आणि आमची मैत्री आधी घट्ट अगदी किरकोळ कारणामुळे सुद्धा अमृत उमरीवर येणारा, पण माझ्याशी नंतर मात्र साळवे अगदी मनापासून त्याला ज्या ज्या गोष्टी बोलायच्या असतील, एकटा झाला तरी तो फक्त माझ्याकडे येऊन बोलायचा. अरे मला पैसे दिले का तुझ्या शेवटी? नाही, ते 150 रुपये मी पण त्याला आग्रह केला नाही. तो म्हणला देतो, म्हणला अरे आपल्याला दोघांना मिळून वापरू आपण, पण मी तो विषय बंद केला. आणि त्याचं ते कायम तसं वागणं होतं ते मी बंद केलं. आणि पुढे संबंध आम्ही आतापर्यंतच्या प्रवासामध्ये, मग मला लक्षात आलं की मग पुढे त्याला थोडीशी आमच्या मित्रांमुळे पण काही पिण्याचं पण व्यसन लागलं होतं, म्हणजे तो ड्रिंक्स घ्यायचा, त्याबद्दल काही कोणाला काही हे नाही. पण मग त्याचे जे असे जे काही गुणदोष होते ना, त्याच्या सकट आम्ही त्याला स्वीकारलो. त्याबरोबर त्याची कलेतली मात्र डेव्हलपमेंट होत होती. तो डिप्लोमा झाल्यावर तो तिथे थांबला नाही, त्याला स्कल्पचरला जे जेला जायचो. मग तो जे जे मध्ये आला 1980 नंतर, 1980 ला तो तिकडे आला स्कल्पचरला.
आणि पुढे त्यांनी तो डिप्लोमा पूर्ण केला. पुढच्या प्रवासात मुंबईत प्रफुल्लाबाई भेटल्या, तुमच्यासारखे बाकीचे सगळ्या मित्रांचा एक ग्रुप तयार झाला आणि आपण सगळ्यांनी त्याचा पुढचा प्रवास एकत्रित पाहिला. पण मला सुरुवातीच्या काळातलं हे थोडस सांगायचं होतं की साळवे अतिशय गरिबीतून घरनं कुठलीही मदत नसताना बाहेरची कामं करून शिकत 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 डिप्लोमा झाला. ते एक होतं सुरुवातीच्या काळात अरुण पाथरेंच्या चित्रांचा प्रभाव त्याच्यावर होता, त्यांच्या स्केचिंग सारखं तो करायचा, वॉटर कलर चांगलं होतं त्याच, अशा पद्धतीने तो करत करत त्याचा तो त्यांनी प्रवास घडवला. आणि मग त्यातनं थोडं बाहेर पडायला त्याला जे जे आर्ट स्कूल च शिक्षण आणि त्याच्या पुढचा प्रवास त्यांनी संबंध आत्मसात केला. पुढेही त्याच्यावर कोणाकोणाची इम्प्रेशन पडली ती आपण बोलू. आणि मला वाटतं की सुरुवातीच्या ह्याचा म्हणजे त्याची त्याला मागच्या आठवड्यात दिलेल्या अग्नीपासून मला जे आठवत होत त्याने साळव्या आठवत, पण शेवटपर्यंत त्याची बायको पण आजारी होती पण माझ्याकडे थोडे दिवस राहिले ते. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यापूर्वी तो माझ्याकडे एक दिवस मुक्काम करून गेला. आणि जेव्हा तळेगावला मागच्या महिन्यात होता तेव्हा डिस्चार्ज मिळाल्यावर माझ्याशी 4 वाक्य बोलला. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी आदल्या दिवशी बोलायचं तर माझ्या फोनमध्ये काही गडबड असल्यामुळे मला ते त्याच्याशी बोलता नाही आला. मी बाहेर गावी होतो ती रेंज मिळत नव्हती आणि ते राहून गेलो त्याच्याशी डायरेक्ट संवाद करण्याचा. पण ह्या सगळ्या प्रवास आठवल्यावर मला वाटलं अरे आपण 45 वर्ष एकत्र होतो, किती घटना घडल्या, किती अपडाऊन्स होते, त्याला पुढे पण त्याच्याही दृष्टीने आयुष्यात किती घडत गेलं की त्याला काय काय अचीव करता आलं. फार ललित कला अकादमीच्या कमिटीवर निवडून जाऊन तिथून मग परत आपलं लाईफ चालू करणं इथपर्यंत त्याचा प्रवास जो आहे, मला वाटतं ह्या प्रवासाला तुम्ही मित्र आणि मी सगळेजण आपण साक्षीदार आहोत. आठवण याच्यासाठीच आहे की त्याचा आततायीपणा, कधी कधी एकदम दुसऱ्याला इन्सल्टिंग बोलणं असेल किंवा ते मनातलं काढून टाकून एकदम गोडीत येणं, म्हणजे कुठल्या टोकाला जायचा स्वभाव हे काही कळायचंच. पण त्याच्या कितीही तो मला म्हणजे मानसिकरित्या कोणाशी कसाही वागला तर माझ्याशी मात्र अगदी डाऊन होऊनच बोलायचं हे मला जाणवलेलं एक होतं. आणि म्हणून त्याला शेवटपर्यंत मी धाकट्या भावाप्रमाणे सांभाळलो. हा जो प्रवास आहे आम्ही त्याच्या गुणदोषासोबत त्याला स्वीकारलं. त्याच्यानंतर चित्रशैलीत जो फरक झाला त्याच्यावर आपण नंतर बोलूया की त्याच्या कोणाची इम्पॉर्टन्स आहे. आता मी तुमच्या इथून आल्यानंतर बोलतो तुझ्याशी नंतर बोलतो, चंद्रजीतला विचारतो की तो जेजे मध्ये आल्यानंतर काय झालं पुढं. आता असं आहे बरोबर शामभाऊ तुम्हाला पराग सूर्यवंशी माहिती असतील. हो, पराग सूर्यवंशी नावाच्या माणसानं साळवीची ओळख करून दिली. मी पुण्यामध्ये क्वाड बेसिस प्रकारानं राहत होतो, 100 रुपये क्वाड बेसिस, तिकडं ज्ञान प्रबोधनाच्या खालच्या बाजूला कुदळे चौकात राहायचो. तर तिथं एकदा माझ्याकडे घेऊन आले साळवीला आणि म्हणे साळवी असा असा माझा विद्यार्थी आहे आणि त्याच्या अगोदर परागची आमची ओळख झाली होती सांगलीमध्ये. बरोबर, सांगलीवरनं पुण्यात घेऊन आले आणि आल्यानंतर पुन्हा अभिनवला ऍडमिशन पण त्यांनीच केलं आणि त्या ठिकाणी साळवीची ओळख झाली. यदा कदाचित साळवी मला केव्हा भेटत असेल की त्याला रात्री निवारण असेल आणि दारू पिऊन टाईट झाला असला की माझ्याकडे यायचा तो प्रारंभिक ओळख. बरोबर आहे, माझं पुण्यातलं शिक्षण झाल्यानंतर मी मुंबईला निघालो तेव्हा पराग सूर्यवंशी सांगितलं साळवी हा एक खूप गुणी माणूस आहे आणि तुझ्या आयुष्यात तुला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत त्याला मदत कर. कितीतरी असे साळवी माझ्यासमोर प्रसंग आणले की साळवीला 2 कानाखाली घालून ढाकलायचं इतपत विचार डोक्यात येऊन पण गेले पण ते घडलं नाही कधी. मग पराग सूर्यवंशी मध्ये यायचे असं म्हणू आपण. आणि साळवीचे हे उपरोधिक बोलणं त्याच्याबद्दल किंवा शामभाऊ भेटले की यादवला शिवाय द्यायच्या
यादव भेटला की शांभूला शिवाय द्यायच्या असा एक स्वभाव त्याचा होता. बरोबर आहे. पण जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मुंबईत माझं घर हे त्याला हक्काचं घर होत. बरोबर. म्हणजे आशुतोष माहिती आहे चंद्रजीत किती सालची गोष्ट आहे ही. साधारण आहे आता मी मुंबईत ऍडमिशन घेतलं 83-84 ला. बर. 85-86 दरम्यान साळवीची पुन्हा घसीट वाढली. बरोबर आहे. आणि साळवीने एकदा काय केलं, साळवीला मी सहज प्रश्न केला की म्हणजे मला आयकार्डसाठी मला फोटो पाहिजे आहे आणि थांब म्हणे मी तुला एक काम करतो. आणि मग मम्या मुरकर नावाचे एक प्राणी घेऊन आलं तुम्हाला आणि मला सांगितलं तुला 5 फोटोचे 300 रुपये द्यायला लागते. आणि माझ्याकडे कर्मधर्मच वेगळे नव्हते, फोटो आपल्याला किती पैसे लागतात ते माहितीच नव्हतं. 300 रुपये दिले पण फोटो आज सगळ्यात काही मिळाले नाही असा तो प्रकार साळवीचा मित्र. आणि असे बरेच गोष्टीचे अनुभव साळवी आणि साळवीच्या सहवासात मिळत राहिले. पण काम करणारा एक चांगला आणि गुणी आर्टिस्ट म्हणून त्याला सातत्यानं त्याला एक पाठीशी घालणं, साळवीच्या गरजा बघणं, त्या गरजाच निवारण करणं. कधी कधी छोटे मोठे 100-200 रुपये सुद्धा मागायचं द्यायच तुम्ही. पण साळवी जरी पुन्हा आमच्यापासून दुरावला तरी पुन्हा 1 महिना 2 महिन्याने 4 महिन्याने पुन्हा येत असे, पुन्हा मग ते जुनं सख्य जवळ येत असे. कधी कधी तर 6-6 महिने तू माझ्या घरी राहिला आहे, हल्लीची गोष्ट आहे, मी बऱ्यापैकी सेटल झाल्यानंतरची गोष्ट आहे. माझ्या बायकोनं 6-6 महिने त्याला खायला करून घातलं, तो दोनशी कसा वागला असेल. माझा मुलगा आणि माझी बायको यांच्याशी कधीच तेडीनं वागला नाही. असा तो त्याचा मिश्किल स्वभाव आहे, काय करावं काय समजत नाही. एकदा बिर्ला म्युझियमचं काम कापूसकर वगैरे या मंडळीने ते सगळं सुरू केलेलं आणि कापूसकरनं काय त्यातलं एक राऊंड फिगरचं काम जे होतं तेवढं घेतलं आणि रिलीफ दिलं सोडून. मग साळवी माहिती आला म्हणे सर म्हणे तुझी प्रपोलाची ओळख करून देतो आणि ते आपल्याला असं असं करायचं आहे. म्हणलं ठीक आहे. पण म्हणलं मी कापूसकरला विचारल्याशिवाय कापूसकरला हातात घेतलेलं काम म्हणलं मी हातात नाही घेणार. मग कापूसकरला फोन केला म्हणजे असं असं आहे तू पॅनल काय करतोय की नाही करतोय तर नाही करत म्हणे तू हे. आणि मग प्रफुल्लाची ओळख झाली. मग ते काम जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा जवळजवळ 1.5 वर्षे लोणावळ्यामध्ये प्रफुल्ल डहाणूकरांच्या बंगल्यामध्ये मी राहिलो. त्या बंगल्यातला एक सदस्य म्हणून राहत असे आणि तिथे आपलं मन मोडून काम करत असे. तर साळवीला तिथे साळवीला कुठे जाणार ना, कुठे 1-2 दिवस गेला तर गेला तर पुन्हा लोणावळ्यात यायचा. आणि मग साळवी आणि साळवी पुराण सुरू झालं तिकडे. आणि सातत्यानं आम्ही तिथं वर्षभर तरी एकत्र राहिलो. 1 वर्षभरानंतर पुन्हा तो कुठेतरी पळाला. त्याच्यानंतर पुन्हा मुंबईत पुन्हा इथं माझ्या घरी येत राहणे अधूनमधून काही कामं सुद्धा त्यानं. एकदा राज साहेबांना तू म्हणला, राज ठाकरेंना, राज ठाकरे म्हणाले की अरे तू साळवी स्कल्प्टर पण आहेस ना. म्हणे हो. पण काय करणार म्हणे यादवनं स्टुडिओ जागा दिली तर म्हणे करेन स्कल्पचर. काय रे यादव देतो ना म्हणले. मग 4 स्कल्पचर करायची होती, 4 ची 14 स्कल्पचर झाली. कधी ही सरळ कुठल्या कामगारांशी वागला नाही. बरोबर. आणि 14 स्कल्पचर झाले त्याचे. मग त्यांनी एक्झिबिशन केलं स्कल्पचरचं. पुन्हा सातत्यानं असंच म्हणजे सरळ वागणं हा कधी हा विषय नव्हता. मी अपेक्षा केलेली नव्हती. साळवी माझ्यापेक्षा सिनियर होती किंवा माझ्या वर्गशिक्षकांचा मित्र होता, वर्गशिक्षकांचा वर्गमित्र होता. आणि त्याने मला सांगितलेला एक जो सल्ला होता की साळवीला प्रोटेक्शन देत सर. बरोबर. आणि अशा तऱ्हेने ह्या गुणी मित्राचा, एक चांगलं काम करणाऱ्या मित्राचा गेल्या आठवड्यातच जो देहांत झाला, आम्ही मुंबईत मी सगळ्या मित्रमंडळींना घेऊन गेलो होतो. आणि वाईट वाटलं मग काय करणार. असाच भनंग माणूस होता, भनंग असं माझं मत आहे. अशु बोल तुझं काय. तर मला वाटते बहुतेक साळवी आणि मी जे जे एकावेळी आलो असतो. तर मला साळवी 80-81 ला जे आला असेल ना श्याम. बरोबर बरोबर. हा 80 ला तो तिकडे जे ऍडमिशन तो स्कल्पचर ला आला. आणि मी बाहेर पडलो, मी 81 ला बाहेर पडलो. त्याच वर्षी तू आलास. नाही मी 80 ला जे आलो ना, 80 ला 80 ला आलास. बरोबर. 80-81 म्हणजे 8 डिप्लोमाला. सुनील ने तुझी ओळख करून दिली होती मला आठवत. बरोबर. तू कमर्शियल होता.
तर तेव्हा तो इलेक्शनला मी उभा राहिलो होतो आणि मग मी पहिले श्रावणबाळ मध्ये होतो ते संजय पवारच्या नाटकात होतो मी हिरो झालो होतो जे साळवे माझा तेव्हापासूनच एकदम दोस्त झालाच होतो आणि नंतर साळवेच्या विषयी मी विषय एक नेहमी गोष्ट म्हणायचो म्हणजे साळवे जेव्हा डिप्लोमा पर्यंत आला ना त्याने खूप प्राइजेस मिळवले होते त्याचं काम खरंच चांगलं होतं मी त्याला काहीतरी म्हणतो वय वर्ष 20 आणि प्राइजेस 22 असं मी त्याला नेहमी म्हणायचो आणि त्याने खरंच प्राइज होते इतकंच काय मला आठवतं सरमत पाटील आपला होता ना तर सरमत पाटील कधी बॉम्बे स्टुडिओ स्कल्पचर पाठवायचं होतं तर साळवेने त्याचं पेडस्टील केलं होतं फक्त पेडस्टील केलं साळवे स्कल्पचर सरमतच होतं पण ते पेडस्टील एवढं सरमतला अवॉर्ड मिळालं की ते पेडस्टील कडेच लक्ष जायचं साळवेचा हात एकदमच सुंदर होता आता असं आहे की ठीक आहे म्हणजे मलाही वाईट वाटलं मी साळवे गेला तर आहेत पण एक प्रकारे मला असं वाटतं की म्हणजे आता पहिले सुरुवातीला बोलताना सतीश म्हणाला किंवा कला आणि कलाकार हे दोन वेगळे असतात माझंही तसं मत आहे उदाहरण साधी गोष्ट अशी आहे की आळूला आपण घाणेरडं पाणी घालतो आळूला जे असं ना सांडपाण्यावर आळू वाढतो पण सांडपाण्यावर आळू वाढला तरी आळूची चव सांडपाण्याची नसते तेच आपल्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये दोष आपल्या सगळ्याच आहेत माझ्या ते काही कमी दोष नाही साळवे एवढाच मी पण तसाच आहे साधारणतः पण साळवेचे जे सगळे दोष असले तरी त्याचं चित्र किंवा त्याचं स्कल्पचर हे मात्र ते आळूसारखं किंवा उसासारखं खत काहीतरी वेगळं असेल पण त्याचं स्कल्पचर किंवा शिल्प त्याच्यात तो आणि पण मुळात मला असं वाटतं की काय होतं की साळवेचा स्वभाव असा होता साळवेचा म्हणजे जवळपास आपल्या प्रत्येकाचा स्वभाव तसाच आहे की आपण जी काही गोष्ट करतो ती मनापासून आणि खूप करतो मी सिगरेट पेल तर भरपूर सिगरेट पेल दारू पेलं तर भरपूर दारू पितो चित्र काढत राहिलो की भरपूर चित्र काढतो रंग लावताना किंवा माती लावताना काही करताना आपण मागे पुढे बघतो आणि तो स्वभाव त्याच्यातही आला ना तो चित्र काढताना मला नाही आठवत की साळवे कधी थकला असं मोठमोठं चित्र काढताना शिल्प काढताना तो कंटिन्युअस काम करत असत बाकी त्याची बडबडीतही तो कधी थकला नसतो दुसऱ्या वेळी काही बोलताना किंवा कसे असताना आणि जो अनुभव श्यामला आला अबोलाचा तोच अनुभव मलाही आला तोच अनुभव प्रत्येकाला माझ्या मायाशी त्याने अबोला धरला होता तर कधी कधी आम्ही म्हणायचो मी आणि तो पारा किंवा आम्ही बोलायचो अबोला धरलाय खूप बरं झालं साळवे बोलत नाहीत पण आज दुर्दैवाने असं वाटतं कर नाही बोल की आज दुर्दैव वाटतं की तो भले अबोला धरला तरी साळवे असायला पाहिजे आता ते काय आपल्या हातात नाही प्रत्येकाचा त्याचा कधी ना कधी कोणतरी जाणारच होतो आणि एकदा बॉम्बे आठवडी जेव्हा इलेक्शन होतं काहीतरी मला कुठलं इलेक्शन आठवत नाही कारण प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला मी असायचो तर त्यावेळेला साळवेने माझा अबोला बोलून सोडलं बोला नाही तो कारण मी त्यांच्या पार्टीतून होतो मी लिहित होतो मग साळवे मला किंवा चाणक्य म्हणत नाही तो आमच्या बॉम्बे आठवडी चाणक्य ते इलेक्शन निवडणं तो करायचा ना साळवेचे इलेक्शन एक त्याची जी होती ललित कलेची ती निवडून आणण्यासाठी सगळं मी करत होतो पार्टी मी असायचो त्यामुळे तसा मित्र होतो पण म्हटलं साळवे बोला आता मी तुझ्या अबोला धरणार नाही साळवे म्हटलं अबोला धरू नको हरकत नाही इलेक्शन संपलं की परत अबोला धर माझी काय हरकत नाही नंतर माझं त्याने आयुष्यात माझी कधीच अबोला धरला आणि त्याची जी पद्धत होती सांगण्याची म्हणजे सुरुवातीला तो काय करायचा फोन करून सांगायचा अनिल नाईकला माहितीये प्रत्येकाला माहितीये मलाही माहिती तो फोन करून कसं सांगायला माहितीये तू साळवेकडून बोलतोय नाही मी दिल्लीहून बोलतोय मी दुबईहून बोलतोय असं त्याचं ते सवय असायचे अनिलच्या बाजूला चेंबरहून फोन करायचा आणि तो सांगायचा मी पुण्याहून बोलतोय आणि ती 6 मिनिटाला साळवेच्या घरी हजर असायचा अनिल तसं करायचं एक दिवस त्याने मला फोन केला तेव्हा माझ्याकडे फोन नाही मोबाईल तेव्हा नुकताच आला होता 2007 गोष्ट आणि मला बोलला मी अमुक अमुक साळव्या मोबाईलवरती नंबर येतो आणि कुठून बोलतोस तो कुठला नंबर येतो अंदाज कळतो तू आता चेंबूर किंवा तिकडं मुंबईतून बोलतोय दिल्लीत नाही असतो तेव्हा त्या डोळ्या अरे अरे आपण आता असं बोलू शकत नाही कुठं असं साठ झालं आणि मला श्यामशी बोलताना मला कळलं की ती गोष्ट खरी आहे की त्याची बाबा काहीतरी किडनी आणि लिव्हर दारू आहे ते त्याच्यामुळे जात असतं त्याच्यामुळे गेलं असतं पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे मला आठवतं बहुतेक उमेश अय्यर गेला ज्या वेळेला किंवा प्रेमसिंग राठोड गेला मला साळवे की आम्ही सगळेजण जे काही भेटलो ना ते त्यांना स्मशानात पोहोचून आम्ही दारू प्यायलाच बसू आणि दारू पिऊनच गप्पा मारतो की अमुक अमुक म्हणजे ठीक आहे त्याला कुठे कदाचित आवडतं आलं नसेल कुठे करायचं ते असेल आणि त्याची जी बायको होती सावित्री मी त्याला म्हणतो ना सावित्रीची त्याने लग्न केलं त्याचा किस्सा मी नंतर सांगतो सुंदर आहे तो तर ते पण कसं होतं की हा साळवेचं काय असायचं की साळवे हा नेहमी रिक्षावाल्यांची भांडायचा टॅक्सीवाल्यांची भांडायचा का भांडायचा तेव्हा झाले मुंबई दारूपूर आम्ही उतरलो की तो टॅक्सीवाला कांटे भैया असायचे युपी बिहार हा युपी बिहार आणि नंतर जेव्हा त्याचं लग्न झालं म्हटलं साळव्या आता काय रे तुझी बायको युपी बी आहे आता रिक्षावाल्याची नाही भांडू शकत तेव्हा त्याचं भांडच बंद झालं हमकाच भांडायचं म्हणजे त्याचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा त्याच्या बायकोला भेटायला मी आणि राजश्री आम्ही दोघेही लखनौत गेलो होतो लखनौत माझ्या कॅम्पला मी होतोच किंवा साळवेच्या लग्नाचे कपडे घ्यायचे असो किंवा त्याचं ते बंबानीकडे असो साळवे आणि आम्ही आमची एक वेगळी जोडी होती त्यावेळेला कारण की बाकी सगळ्यांचे लग्न झाले होते आमची झाली दोघांची झालेली नव्हती
साधारणतः सुरुवात तेव्हा आम्ही दोघंच असायचो. प्रफुल साळवे माझ्या वयाने मोठा होता आणि असं जाड दूड होताच ना, तर प्रफुल्लाने मला एक दिवस विचारलं, अरे तू कधी लग्न करणार आहे? तर मी बोल साळवेकडून बोलून बघितलं, म्हटलं आधी लग्न कोंडाण्याचं. साळवे विनोदार असला होता, त्याला पहिले कळलं नंतर बोलायच, पण माझं लग्न आधी झालं नंतर मग साळवेचं लग्न झालं. आणि दुर्दैवाने ते बायको त्याची खरंच छान होती, सावित्री होतीच, पण ते त्याच्यानंतर तो मे बी जास्त फ्रस्ट्रेट झाला असेल, एकाकी झाला असेल, कारण एकाकी जीवन काय असं तेव्हा आम्ही दोघांनी ते भोगलो सुरुवातीला पण. आणि मग नंतर तो एकाकी झाला असा, त्याचा स्वभाव जरी कारणीभूत असला तरी मदत करणारा स्वभाव, कारण तो जेव्हा जेव्हा इलेक्शनला उभा राहिला ना, मी ललित कळे इलेक्शनला पहिल्या सुरुवातीला जेव्हा उभा राहिला तेव्हा मला आठवते आम्ही, मी त्याला तेव्हाच सांगितलं की साळव्या एक लक्षात उभा राहतोयस की मी तुला सगळी मदत करतो, पण असं नाही व्हायला पाहिजे की तू पार्सल टिकस. जोपर्यंत तू इलेक्शन मध्ये की तू आहेस मी तर पेंटिंग पाठवणार नाही, मी ललित कळे कारण माझेच मित्र म्हणून कधीच पाठवत, किंवा कुठल्याही कॅम्पला मला पाठवायचं आणि त्यांनी नाहीच पाठवलं आणि मी त्याला कधी गेलो त्याच्याकडून नाही गेलो. परंतु त्याला एक सांगितलं मात्र की जेव्हा तू महाराष्ट्र रिप्रेझेंट करतो असं महाराष्ट्र गोवा त्याचं जे आहे ते, तर तो दुसऱ्या ग्रुपमधला कुठलाही असो मुलगा मुलगा किंवा मुलगी त्यांना तू जास्तीत जास्त मदत केली पाहिजे. आणि तो जसा इलेक्शनला निवडून आला तेव्हा खरंच मला वाटते हा होता श्याम होता की नाही माहित नाही, मी आणि बाबू होतो पुण्यामध्ये, बाबू सोनवणे पण होतो. जनरली पुण्यामध्ये मी बाबू आणि श्याम असं आमचं तिघांचं साधारणतः एकत्र असतो. श्यामच्या घरी मी आणि साळवे बऱ्याचदा राहिलो, साळेवर साळवेच मला श्याम घेऊन गेला त्याचा क्लासमेट म्हणून. मग तेव्हा त्याने आम्हाला ती लिस्टच दाखवली साळवेन की हे बघ हे असे असेल हे सगळे विद्यार्थी तुम्हाला आणखी कोणा का सांग, आणि त्यांनी परिपूर्ण लिस्ट बनवली आणि त्या सगळ्यांना त्यांनी कॅम्पला कुणाला कुठे पाठव कुणाला हे कर असं त्यांनी मदत केली. आणि गंमत अशी की त्याचा जो तो निवडून आल्यानंतर त्यांनी मतदारांना विसरलं नाही, त्याचं कारण असं की दर दिवाळी असो काय असो साळव्याचं ग्रीटिंग जायचंच जाय, ग्रीटिंग जायचं, प्रत्येकाची तो ओळख ठेवायचा, प्रत्येकाला नाव विचारायचं, भांडण असायची सगळं असायचं. म्हणजे त्यातला गमतीशीर भाग असा की मी ललित कले पेंटिंग पाठवलेलं मेंबर नव्हतो पण माझी बायको राजाश्री ललित कलेची मेंबर होतो, तर तिच्या घरी ते सगळे ते ग्रीटिंग जायचे. मग एक दिवस ते आणि ते ग्रीटिंग मधली सगळी भाषा ती मला लिहायला लागायची, साळवी सगळ्या कविता मी लिहायचो ना, तो जे काय त्याच्या दिवाळीचं किंवा सगळं पाठवायचं. तर माझ्या सासूने ते सगळे ग्रीटिंग जमवून ठेवलं, तिला माहित नाही मी लिहिलं, आणि तिने एकदा राजाश्री दाखवलं की हे बघ हे तू तुमचा कोण तो आहे तो कधी चांगलं चांगलं ग्रीटिंग पाठवतो सगळं लिहिलं, तिने जपून ठेवलं होते. हे म्हणले ते असूनच लिहिले सगळे असं ते सांग झालं. पण जे काय असेल ते साळवेबद्दल सांगायचं तो त्या बाबतीत पण चांगला होता, म्हणजे ठीक आहे दुर्गुण कुणामध्ये नाही, मी काय पित नाही का माहिती ते दुर्गुण आहे, आम्ही सगळे तेच करायचो ना जेजेमध्ये, जेजे जेव्हा सोशल असायचं सोशल गॅदरिंग असायचं तेव्हा काय करतो रात्री आम्ही सगळ्यांना दारू पिऊ आणि दारू पिऊन नंतर काय माहिती त्यावेळेला काय खोड होती ती बाहेर सगळ्या त्या उसाच्या गाड्या असायच्या ना रसवाले असायचे तर बाहेर आम्ही पळायचो, मम्मे असायचा तो मम्मे असायचा विजयादू असायचा साळवे असायचा आम्ही सगळेच असतो. नंतर नंतर चंदाही होतो मग ते आम्ही काय करू उसा ऊस चोरायचो तिकडनं ऊस घेऊन यायचो उसाने टाइमपास काय ते काय माहिती ऊस तर खायचो किती किती खाऊन खाऊन काढा ना आणि मग रात्रभर धिंगाणा घालत मग ते सोफे असायचे गेस्टचे तिथे रजा बिजा बसले असायचे किंवा चीफ गेस्ट यायचे त्या सोफ्यावरती आडवं झोपायचं किंवा लेडीज कॉमन रूम जाऊन झोपायचं आणि मग सकाळी परत सोशल संपल्यावर तीन तीन चार चार दिवस सोशल असतं म्हणजे आम्ही ते चालू ठेवायचं त्यात साळवे होतात म्हणजे आणि प्रत्येक वेळा साळवे असायचं म्हणजे मला आठवतं की कॉलेजला असताना हा त्याला दुसरं असं होतं की त्याला नाटकात काम करायची जाम हाऊस होतं मी कॉलेजला मी चित्र सोडून नाटकच जास्त करत सोशलला जनरली काय करतो पण साळवेला अरे बोला तू रिहर्सल तर केली पाहिजे ना उभं तू रिहर्सल येणार नाही काय नाही नाटकच काम करत याला काय अर्थ पण नाही मला करायचंय तर मला आठवते टिकेकर होते ना आपले टिकेकर नावाचे सर होते ज्यांच्यावरती पुरुषोत्तम बेर्डेनी टूर टूर नाटक लिहिलं त्याच टिकेकरांबरोबर मलाही टूरचा अनुभव आला होता मी पण शेवटची टूर होती त्यांची त्यानंतर ते रिटायर झाले होते तर आमची पुन्हा टूर टूर का आमची टूर असं काहीतरी मी त्याच्यावर त्यांच्यावर आपोआपच नाटक लिहावत लागलो ते किस्साच तसावं तर साळवे बोला मला काम करायचं पण हा रिहर्सलावर काही आलाच नाही पण नंतर याने काय केलं नाटक सुरू झालं आमचं आणि नाटक सुरू झाल्यावर साळवे अचानक टोपी घालून आला आणि स्टेजवर या बाजूने जाणार तो तिकडे जाणार तिकडे जबरदस्ती नाटक टूर वरचं नाटक असल्यामुळे चालूच गेलं साळवे टाईट होता बस आणि टोपी घालून तिकडे बसताना तेवढाच आनंद की मी आशूच्या नाटकात काम केलं त्याचा एक तो आणि त्याला एक अभिमान पण असायचा मित्रांविषयी म्हणजे चंद्याविषयी कधी त्याने बोलताना म्हणजे बाकी तो वाईट सांगायचा पण त्यांच्या कामाविषयी सांगताना तो कधी वाईट नाही श्याम विषयी त्यांनी मला सांगितलं की श्याम कसा आर्ट डिरेक्टर आहे त्याला किती आवड मिळते काय काय असेल तू नेहमी सांग कुणाविषयी सतीश नाईक त्याचं काय वाकड असेल म्हणजे होत सगळ्यांचीच असेल पण चिन्हविषयी भरभरून बोल की सगळं पण ते मात्र तो सांगायचं की सतीश मलाही सांगायचं आपल्याला साळवेचा हा स्वभाव की तू बोलायला आता शेवटी शेवटी मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी ललित कला अकादमीचा काहीतरी मेळा झाला होता ना त्यावेळेला साळवे आजारी होते उत्तमने मला सांगितलं होतं पाचारणीने मला सांगितलं की अरे यार त्याला कोणाच रूम मध्ये घेत नाही सगळ्याची पटत नाही तू त्याला रूम मध्ये घे म्हटलं मी कधी नाही म्हटलं त्याला
साळवे म्हणजे माझ्या रूम मध्ये आले पण माझ्यावर असं जात साळवे त्यावेळेला मी समोर त्या जे समोरच्या हॉटेलमध्ये राहतो असा साळवेचा गमतीचे स्वभाव आणखी काय गमती परत सांगेन तर दुसरं काय शामराव हा सतीश मला जक्कल प्रकरण वगैरे सांगते जरा मला वाटत त्याची जी मुलाखत मी तुम्हाला दिली माझी गोष्ट तू आपली त्याच्यामध्ये जेव्हा तू प्रभाकर कोलते सरांची मुलाखत लोणावळ्यात घेत होतास तेव्हा मी रवीकडे आलो होतो आणि रवी बरोबरच मी तुझ्या घरी आलो म्हणजे लोणावळ्या इथे आपला विषय झाला आणि तू म्हणलं थांब याच्यावर आपण एक आर्टिकल वेगळं करणार आहोत आणि मग आपण वेगळी मुलाखत येते ते छापलं पण त्या त्याच्यात मी त्या माझ्या गोष्टीमध्ये साळवेचा उल्लेख केलेला आहे की वर्गमित्र असताना आमचे कसे संबंध होते जक्कल आमच्या वर्गात होता मग त्यावेळेस साळवे आमच्या रणधीर मग त्यांना ते कसे गच्चीतनं एकाला बाहेर काढला होता ना हाताला धरून अशी ताकद बघत होते तो एक प्रसंग मी त्याच्यात सांगितलाय पण त्याच्याही पेक्षा मला महत्वाचं म्हणजे साळवेनी पुण्यात असताना श्रीरामपूरचे काही मित्र म्हणजे त्याचे जयंत बारावकर आमचा मित्र आर्किटेक्ट होता त्याची मैत्री कायम होती त्याच्या घरच्यांचे चांगले संबंध होते तसंच माझ्या घरात सुद्धा माझ्या पुतण्यांना भाच्यांना भाचींना अतिशय लहानपणापासून त्यांनी अगदी माझा पुतण्या आता सिनेमात असतो ओम भूतकर पण त्याला अगदी पिल्लू म्हणण्यापासून म्हणजे आशुतोष पण त्याला पिल्लू म्हणायचा आमच्या ओम तेव्हापासून तर आता तो बेस्ट ऍक्टर झालाय इथपर्यंत त्याच्या प्रोग्रेस मध्ये साळवेचा मात्र आवर्जून फोन यायचा अरे पिल्लूला अवॉर्ड मिळाले पिल्लूला अमुक झालंय त्याचं कौतुक असायचं नाव मग अशी घेतलं तो शाजयन बारावकर ना आणखीन एक कोण होतं मित्र बारावकर रिक्षा चालवायचा आणि मग ते अविनाश भोसले भोसले आणि अभय भोसले हे दोघं मित्र होते म्हणजे अविनाश भोसले अभय भोसले त्यांचा भाऊ हे सगळे साळवेचे मित्र होते अरे मी आलो होतो पुण्यात त्यावेळी मला घेऊन गेले होते रिक्षातून असत मला आठवतंय ते खरंच सांगतोय नाही ते असतील की नाही माहिती पण ते पूर्वी रिक्षा चालवायचे पण अविनाश भोसले हा त्याचा मित्र आणि त्याच्यानंतर मग पुढे त्याचे अनेक त्यांनी मित्र खूप गोळा केले होते जसं लावटी सरांनी सांगितलं होतं की साळवेच्या स्वभावामुळे त्यांनी अनेक मित्र मिळवले आणि अनेक मित्र गमवले घालवले बरोबर स्वभाव होता की मित्र जोडले गेले आता माझ्या प्रत्येक नाटकाच्या प्रॅक्टिसला म्हणजे अगदी शेवटच्या सिनेमापर्यंत सुद्धा तो बरोबर असायचा माझी दूरदर्शनवर एक अवॉर्ड मिळाल्यानंतर मुलाखत होती तर साळवे मात्र माझे शेजारी समोर बसले 86 साली तर मला पहिला नॅशनल अवॉर्ड मिळाल्यावर प्रफुल्ला डहाणूकर बाईंनी त्याला मला टीव्ही दूरदर्शनच्या दारात वरळीला सोडलं तिथे साळवे फक्त माझ्याबरोबर मुलाखत सुनील गाडगेंनी घेतली होती या सगळ्या प्रकारात तो कायम माझ्याबरोबर असायचा माझा अख्खा नाटक सिनेमाचा प्रवास चित्रकलेचा प्रवास हा त्याच्या बरोबरीने झालेला आहे तो बरोबर सांगायचा खूप सांगायचं तुझ्याविषयी आणि तो एक असायचं माझी बऱ्याच वेळा जहांगीरच्या तारखा सुद्धा मला माझे जे काही 5-6 शो झाले त्यावेळेस तर अर्ज आणून देणे हे भरून दे तुला ही तारीख घे पण तू शो कर असाही आग्रह असायचा आणि त्याचबरोबर मग साळव्या शोला ये ना तुझे बायर्स घेऊन ये ते मात्र व्हायचं नाही साळव्या शोला यायचं नाही सगळी मदत करायचं आणि जहांगीरमध्ये यायचंच नाही अरे म्हणलं तिथे ये तुझ्या बायर्सना फोन कर कारण 2-4 चित्र विकली गेली तर मजा येईल पण सुदैवाने माझी प्रत्येक शोला माझ्या त्याच्यावरती चित्र विकली गेली पण शो करण्यासाठी तो मदत करत होता माझ्या प्रत्येक प्रवासात म्हणजे पेंटिंगच्या स्टेप बाय स्टेप बदलत गेलेल्या स्टाईलमध्ये सुद्धा तो प्रवास त्यांनी पाहिलाय तसा मी त्याचा पाहिलाय त्यांनी अनेक मित्रांना ललित कलेवर गेल्यावर कॅम्प्स दिले होते अनेक मित्र नसलेल्या लोकांना सुद्धा दिले होते त्यात प्रकाश भिसे मी
तू कॅम्प पुरचा किस्सा सांगतोय तर माझ्याकडे एक भारी किस्सा आहे. तो किस्सा असा की मी सुरुवातीला एक चार कॅम्प घेतले होते 90s दशकामध्ये आणि त्यातला चार कॅम्प खूप गाजले त्या काळात. म्हणजे आता जे काही बऱ्यापैकी नावं कमावलेली जी सगळी चित्रकार त्या कॅम्प मध्ये होती, एका कॅम्पला त्याने मला घ्यायला लावलं त्याला. बरं, त्यावेळी तो कमिटीमध्ये होता आमच्या आर्टिस्ट सेंटरच्या. म्हटलं ठीक आहे, त्याला नाही पण मला म्हणता येईना, पण हा इथे काहीतरी आला करणार एवढं मला माहिती आहे. आणि त्याने केला, दारू पिऊन त्याने धिंगाणा केला, चिकटा शिव्या घातल्या, मारायला उठला आणि मग काय नको नको ते मुंबईत येऊन तो बकला. आणि मग त्यानंतर मी ते कॅम्प बंद करून टाकले. म्हटलं हे नको तसं कटकट, हे मनस्ताप होतो ना कारण नसताना की काहीतरी बोलणं, घाणेरडं बोलणं, लागणं आणि चिडचिडून आपल्या विषयी बाहेरच्या लोकांना सांगणं, मला इतका त्याचा मनस्ताप झाला की मी ते कॅम्प बंद केले. म्हणजे नंतरच्या पिढीचं नुकसान झालं त्यामुळे, की त्या कॅम्प मधून जे काही मिळालं ते नंतरच्या पिढीला मिळालं नाही. पण ते खूप मोठी गोष्ट घडली. ते झाल्यानंतर एक साधारण एक 2 वर्षापूर्वी रात्री 1:30 त्याचा फोन आला. 1:30 रात्री मी उठला, फोन होतो. म्हटलं कोण साळवे बोलतोय. अरे म्हटलं काय कोण गेलं बिलं काय. नाही रे म्हणे, तुझी आठवण झाली म्हणून फोन केला. पण त्याच्या आधी त्यांनी लग्न बिग्न केलं होतं. लग्नाला मला बोलवलं नाही कारण त्यावेळी गुस्सा होता एकदम जोरदार, एकदम खुन्नस. तुम्ही बोला तर सगळे होतात माझे, मला मी नव्हतो. मला काही बोलवलं नाही. माझ्या घरी यायचा, राहायचा, 8-8 दिवस राहायचा, खायचा, जेवायचा, सगळं करायचं. पण लग्नाच्या वेळी माझ्यावर बहिष्कार होता. म्हटलं ठीक आहे, मी काही गेलो नाही. पण ती गेली तेव्हा मात्र मी अगदी वेळात वेळ काढून गेलो होतो. त्याच्या आधी मी तिला बघितलं नव्हतं, पण गेली तेव्हा गेलो. आताच मला जमलं नाही कारण हे कोरोनामुळे शक्य नव्हतं खरं सांगायचं तर. आणि त्यामुळे ते राहून गेलं. तर 2 वर्षापूर्वी असा फोन आला 1:30 रात्री 1:30 2 वाजता. म्हटलं साहेब काय रे, काय प्रॉब्लेम काही आहे? नाही म्हणे, त्या आठवण झाली. म्हटलं तू कुठे आहेस? तर म्हटलं मी आता चंदीगड का कुठेतरी एका कॅम्प मध्ये आलेलो आहे. मोठा कॅम्प आहे आणि हा बघ पाडेकर पण आहे, बोल याच्या बरोबर. असं करून पाडेकरकडे फोन द्यायला लागेल. म्हटलं तू आत्ता का केला फोन? नाही म्हणे, एकदम तुझी आठवण झाली. तू जे कॅम्प घेतले होते चार, त्याची सर कुठल्याही कॅम्पला नाही. म्हणजे आता मी 5-50 कॅम्प आतापर्यंत मी हे केले आहेत, सहभागी झालोय. पण तू जो कॅम्प केलास तसे कॅम्प आणि तू जे केलंस त्याच्याविषयी खरंच म्हणजे तू ग्रेट होतास. असं त्याने मला त्यावेळी फोनवर रात्री 1:30 सांगितलं. म्हटलं तू प्यालेला आहेस का? तो म्हणला नाही नाही, बघ पाडेकर आहे माझ्याबरोबर, मी असं कसं करेन. म्हटलं बरोबर, आता तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण हेच तुला त्यावेळी सुचलं असतं ना. तर म्हटलं कदाचित मी ती कॅम्पची सिरीज बंद केली नसती आणि नंतरच्या चित्रकारांचं नुकसान झालं नसतं, हे त्याला मी सुनावलं. असा तो साळवी होता. आणखीन एक किस्सा सांगतो. असंच एक आर्टिस्ट सेंटरमध्ये एका मोठ्या कलावंताने त्याने मुस्काटात दिली. त्याच्या वडिलांच्या वयाच्या हे म्हणजे हे सगळं समजण्याच्या पलीकडचं होतं. म्हणजे हे आपण नाही सहन करू शकत. तेव्हापासून मी त्याचा माझ्यातला हे कटऑफ करत की नको तू. आणि त्याचं हे तू मगाशी अशोक हा म्हणला की ते इरिटेटिंग असायचं वागणं त्याचं. म्हणजे त्याचं दुर्लक्ष करणं पण चीड आणणार असायचं आणि त्याचं बोलणं पण चीड आणणार असायचं. म्हणून आम्ही कमी करत गेलो. पण तो कधी यायचा, कधी गळ्यात पडायचा, कधी बोलायचा. चिन्हबद्दल तर तो भयंकरच बोलायचा. काय 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 म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की हा चिन्हबद्दल एवढं कसं चांगलं बोलतो. म्हणाले भारी, दिल्लीमध्ये जाय तुझं नाव चाललंय, दिल्लीमध्ये तुझं हे चाललंय. अशा खूप आठवणी सांगायचं. पण ही जी काही त्याची दुसरी बाजू होती ना, ती खूप त्रासदायक. त्याला सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता, त्याला विनोद कळायचा. आपण जे काही बोलायचो त्या गमतीनंतर तो एन्जॉय करायचा. त्याला गाण्याचं चांगलं अंग होतं, त्याला माणसाचं गाणं येतो. पण हे जे काही विचित्र वागणं होतं ना, ते मात्र त्याला टाळत्याला कधीच टाळता आलं. आणि ते टाळता आलं असतं तर तो खूप मोठा हे झाला असता, आणखीन पुढे गेला असता असं मला आता वाटतंय. राहून राहून काय असं तुला बरोबर वाटतंय? मी म्हणतो विनोद सांगायचं ना, तो असाच होता. भिसे नावाचा आहे ना आपला. अरे हो, काय दिसायला त्याने एवढा त्रास दिलाय खरं म्हणजे. एक दिवस जॉन डगलसचा शो होता. जॉन डगलस शो ला मी आणि साळवे गेलो होतो दोघ जण. नाडकर्णींचा किस्सा सांगतोय का? नाही, नाडकर्णींचा तर सांगतोच आहे, त्याच्या आधी दुसरा सांगतो. साळवे भिसेला त्रास द्यायचा ना फोन करून. भिसेबद्दल सांगतो किस्सा. भिसेचे लक्षात आहे म्हणून सांगतो की तो जॉन डगलसच्या शो ला आम्ही गेलो होतो. मी साळवे गेलो होतो कुठेतरी, मला नेहरू कुठेतरी होता. तर त्या दिवशी नेमकी ना भिसेची बायको आली होती. भिसे ती कशी आली काय शो ला आली होती. तिने साळवेला बरोबर ओळखलं आणि तुम्ही साळवे ना? हो, साळवेच्या लक्षात नाही भिसेची बायको असेल. तुम्हीच माझ्या नवऱ्याला त्रास देताना सारखे फोन करून अरे तुम्ही इकडून बोलताय तिकडून बोलताय वरवर तिने चालू केलं. साळव्याचं कसं होतं,
साळवेचा दुसरा किस्सा कसा होता, भिसेला त्यांनी त्रास दिला ना, एक ऐकू येतं का आवाज? हो मला काहीतरी तर भिसेला, भिसे आणि ज्ञानेश्वर नाडकर्णी हे दोन्ही एकदा ना ह्याच्यावर बसले होते, जहांगीरचा कट्टा आहे ना गोल, आता भिंतीसारखा त्याच्यावर बसले होते आणि साळवे जहांगीर मधून बाहेर येत होता. आता ज्ञानेश्वर नाडकर्णी होते, ज्ञानेश्वर नाडकर्णी याच्याशी काहीतरी बोलले नसेल, दुर्लक्ष केलं. ह्याने काय मोठ्याने बोला माहितीये ज्ञानेश्वर, हो ज्ञानोबा ते रेड्यावर काय बोलत बसलाय, ते भिंत चालत इकडे या जरा बोलले. अरे हा नेहमी मध्ये कंदील मध्ये भिसेचा क्रेडिट कार्ड वापरला होता, आम्ही सगळ्यांना जबाबदारीतून शेवटी पैसे भिसेल द्यायला होते बरंच तिथे असं. हा चंद्याला पण माहिती, चंद्या बॉम्बे इलेक्शन कमाल करायचं आणि त्याला त्याच्या लग्नाचा एकदा किस्सा, लग्नाचाही त्याचा काहीतरी किस्सा आला होता, म्हणजे ते तुका जाधवला तो बोलला होता. आता तो कोण वगैरे ते नाव नाही सांगत मी, पण जे जे मध्ये एक वृद्ध अशा कोणतरी स्त्री होती, एवढंच फक्त सांग. तर तुकाचं लग्नाचं चाललं होतं ना, तुकाला हा साळे बंकर काय बोलला, अरे लग्न तुझं करायचं ना, तर एक आहे ज्योती एक स्त्री आहे चांगली पीएचडी झालेली अशी तशी, कोण आहे तर त्याने ती म्हातारे कोण बाई आहेत त्या आलकड होत. माझ्या समोर त्याला आराने एकदा विचारलं होतं, आरा होते ना, आरा यायचे बघ त्याच्यामध्ये, तर आम्ही चाफ्या झाडाखाली नेहमी बसायचो, आरा काय काय चावट गोष्टी सांगायचं आम्हाला गमा गंमत वाटायची. तर साळवे आणि आम्ही दोघं आरांबरोबर गप्पा मारत बसले असायचो चाफ्या झाडाखाली असायचो. तर एक दिवशी आरान त्याला जर तू लाईन क्यू नाही मारताय, कोणी लडकी बिडकी देख, कोणी अच्छा लागतंय काय जरूर, ह्यानी कुणाकडे पोट दाखव, आराची माणस करण्याचे तिच्यावर इस्पे मारू काय बोलता असं डायरेक्ट आरा विचारलं. सामनामध्ये यायचा, सामनामध्ये मी लिहायचो ना सामन्यात तो काय बोलायचा माहितीये, करा कष्ट खा उष्ट जय महाराष्ट्र असं साळवे साळवे साळव्याचं काय ते कधी कधी असत. त्याला मी मस्कतचा सरसेनापती म्हणायचो, पण तो मस्कतला गेला ना तिकडे मस्कत तिकडे, पण तो तसा शिवसैनिक होता, स्ट्रॉंग शिवसैनिक होता, मी त्याला त्याचं प्रेम होत, बाजूचे प्रेम होत, त्यात काही प्रश्न नाही, त्याला त्याच्याविषयी बोलायचं. आणि दुसरा किस्सा खतरनाक आहे साळवेचा, साळवे कधी म्हणजे असं काय त्याला वाटतच नाही काय, म्हणजे त्याच्या आयुष्याविषयी कशाविषयीच काय नाही वाटत. एकदा प्रफुल्ल डहाणूकरांचं मला वाटते त्यांचा मोठा शो चालला होता जहांगीरला ऑडिटोरियम मध्ये काहीतरी, त्याला काय रेट्रोस्पेक्टिव्ह असेल बहुतेक, मी गेलो प्रफुल्लाच्या शोला, प्रफुल्लाबाई असंच गेलो भेटायला, प्रफुल्लाबाई होत्या तिथे, त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाचं फ्रंट पेज माझ्या समोर टाक प्रफुल्लाबाईने, हा साळवे ना रे, म्हणलं हा मग काय, अरे मी त्याचं मला काय माहिती काय काय फोटो असं टाइम्स ऑफ फ्रंट पेज वरती, डान्स बार मध्ये पैसे वाटताना साळव्याचा फोटो फ्रंट पेजला. आता बरं मी उत्तर काय देणार, साळव्याचा जवळचा मित्र प्रफुल्ल बोला हा काय करतो तुला कळत, अरे मला काय शब्द आता मी तरी बोलू काय ना, आता ठीक आहे तो जात असेल काय, पण आता प्रफुल्ल बाईंना आपण कसं बोलणार ना, त्या एकदम मोठ्या आईसारख्या होत्या त्या, आणि साळवेंना साळवेला तर त्यांनी खूप जपलेलं पहिल्यापासून जपलेलं मुलाकडे जपलं. आशू मला वाटतंय विजय राऊत आणि कंपनीने तुम्ही एका शूट साठी गेला होता एका हॉटेलमध्ये, तो हा किस्सा नाही तर आहेच, पण हे काय झालं मग मी नाव वाचलं खाली म्हटलं राजन चौगले, म्हटलं बाई काय नाही मी आता त्याला सावरणार कसं ना, म्हटलं बाई तू राजन चौगले हलकट आहे, म्हटलं कोण राजन चौगले, तो नाव दिलं ना तो माझा क्लास, तो माझा खरंच क्लासमेट होता, तो म्हटलं माझा क्लासमेट एडिटीचा, आणि त्याने साळवेला फसवून मुद्दाहून घेऊन गेला असेल असं काहीतरी वाटायला. आणि मग पण आणि म्हटलं साळवे लुंगी कसा घालेल ना, पण तिथे लुंगी सर मेल्या ते लुंगी नाही त्या मुलीचा स्कर्ट आहे भरपूर वाचवायचं बाकी, म्हणलं नाही नाही तो मला माहिती होतो मी तुम्हाला तो दाखवू शकतो मला माहितीये तो हलकट आहे तो राजन, मी त्याला उगीच आपलं बोलू की त्याने त्याला फसवू नाही केलं असं, पण साळवे खरंच टोपाज मध्ये त्याच्यावर गेला होता आणि साळवेला हाऊस होती. हा जो बोलायला चंद्रे जेव्हा आम्ही धुवा फिल्म केली तेव्हा मी आणि विजय डिरेक्ट करत होतो, तर तेव्हा त्या बारचा एक सीन होता, तर साळवेने मागून घेतला सीन की मी पैसे वाटणार असं त्याने, आणि त्याचं शूट करून घेतलं त्याने स्वतः काय काय डिस्टर्बन्स येतोय, प्लीज प्लीज एक मिनिट काय डिस्टर्बन्स येतोय, हो हो त्याचा फोन बंद करते बिंदास जगत होता. माझा माझ्याकडे डिस्टर्बन्स होते का, नानाचा फोन होता आमच्या, ओके ओके तर ते आशुतोष सर तुमचा आवाज रिपीट होतो, दुसरं कोणतरी बोला तो मी चेक करतो काय होतो,
हॅलो हा दुसरं कोणीतरी बोला. हॅलो माझा आवाज येतो का? येतोय. अशू बोलताना काही प्रॉब्लेम येतो. हा अशूचा आवाज रिपीट होतोय. खूप छान बोलतोय सूर अशू. एक मिनिट थांबा. गीता काही अडचण आहे का? नाही सर इथून काहीच अडचण नाही. होऊ शकतो. हॅलो माझा ऐकू येतो आवाज? आता कुणाला फोन आला होता का आता कोणाला? हा मला आला होता फोन चालू असताना, त्यामुळे डिसलाईक झालं असेल का? तसं पहिल्यांदाच होतंय आता. बरं आता माझा ऐकू येत आहे का मी बोलू? बोल. हॅलो बोला. हा खरं म्हणजे किस्से तर खूप आहेत. साळवे बद्दल बोलायचं म्हणलं खरं हा ही वेळ पुरणार नाही. आपण गप्पा मारत मारत खूप बोलू पण मला आता त्याच्यात जसं अश्विनी सांगितलेले किस्से तसे माझेही बरोबर. म्हणजे जसं त्याच्या बायकोच्या साड्या लग्नाच्या खरेदी करायला मी साळवे आणि आमचा बाळू पुजेल तिघ जण पेशवाईमध्ये गेलो होतो. तिने सांगितलं मला पैठणीच पाहिजे. आता पैठणी पाहिजे म्हणल्यावर तो पैसे घेऊन आला 15,000 रुपये. म्हटलं चल साळवे घेऊ आपण खरेदी. मला कापडाच्या दुकानातली पूर्ण माहिती. आम्ही खरेदी करायला गेलो तर ते आम्ही तिघही पुरुष तिथे मुली नाही. मुलीची आई किंवा सासू असेल काही असे ती काही मंडळी नाही. मग हे बस्ता कसा बांधणार किंवा चालू कसा घेणार? त्या दुकानदाराने विचारलं हो मुलगी नाही मुलीचे वडील येते काय? तर आमचा बाळू पुजारी म्हणला हे काय मुलीचे वडील आहेत. त्यांनी माझ्याकडे हात दिला. मी म्हणलो हो हो मी मुलीचे वडील आहेत. तर साळवेकडे हात केला तर म्हणलं आता काय सांगायचं हे मुलाचे वडील म्हणायचं की काय म्हणायचं? वयाच्या 50 दिला कारण मी मुलीचा बाप झालो. पण आता साळवेचे जरी साळवे म्हणतो गप ना अरे असं कधी बोलतात का? अरे म्हणलं हो पण त्यांनी मला मुलीचा बाप केल्यावर तुला मी जावय कसा म्हणणार? ते बाजूचे काय म्हणतील की हा कुठला जाव हा तो म्हणजे मुलाचा बाप. त्याच्यानंतर त्यांनी साड्या खरेदी करायला त्याच्या बायकोनी पण पैसे ते दिले होते की इथनच आणायचे आणि शाम को लेके जाओ और बराबर आपको खरीद देगा. ते बघितल्यावर मी त्याला म्हणलं हे बघ लग्न आहे पहिल्यांदाच होत आहे तुझं 50व्या वर्षी होत आहे. आता तुला कमीत कमी बायकोला 5 साड्या घ्याव्या लागतात. आणि म्हणलं त्या घ्यायच्याच असतात. एक हळदीची असते, एक साखरपुड्याची असते, एक शालू असतो आणि नंतर घरी वापरायला 2 हव्यात. आणि मी त्याला 5 साड्या घ्यायला लाव. तो म्हणत होता की 15,000 रुपये 10 घेऊ 5 बाजूला ठेवू. म्हणलं 5,000 ठेवायचे नाही 15 च्या 15 खर्च करायचे. आणि ते बायकोनी दिले तुझे 15,000 रुपयाच्या साड्या खरेदी करायला लावल्या. आणि तो बसता त्याच्या बायकोला 5 साड्या म्हणलं लग्नाच आहे शुभ असतात 5 साड्या पाहिजेतच. आणि आता म्हणलं मी मुलीचा बापच झालोय तर आता माझ्या मुलीला 5 साड्या पाहिजे म्हणून आम्ही त्या खरेदी केल्या. म्हणला श्यामे अरे मला 5 ठेवायचे होते. म्हणलं काय ठेवायचे? ते लग्न आहे म्हणलं. ते प्रफुलाबाईंनी लोणावळ्यात त्याचं लग्न लावून दिलं. त्यांच्या बंबानी होता त्याच्या बंगल्यामध्ये आम्ही गेलो होतो लग्नाला. पण त्याची बायको तो नंतर अशा पद्धतीने येत होते माझ्याकडे. कुठलीही महत्वाची गोष्ट असली की तो बायकोला म्हणायचा मी श्यामकडे चाललोय. श्यामला सांगितले पण तिचाही एक विश्वास होता कारण मी कधी आजपर्यंत बिअरच्या थेंबालाही शिवलो नाही. त्यामुळे तो सेफ असायचा की कितीही तो कळला तरी तो म्हणायचा तू आहेस ना बरोबर आता काय नाही मला घरी घेऊन जाशील.
म्हणजे इतका तो असा रिलॅक्स असायचा की श्यामच्या बाबतीत मात्र एक आहे की तो काही घेत नाही, त्यामुळे काही प्रश्नच नाही. मी आपला तो शेवटचा त्याचं कारण शेवटचा किस्सा साडीचा शेवटचा किस्सा कोणता 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 साडी रे त्या बायकोने साडीने सोय सांगितली त्याला मी जाईन तेव्हा हीच साडी खूपच सांगित होते. नाही तो मला आठवत नाहीये काय तो माझ्याकडे येत होता म्हणजे त्याच्या एक होता की विश्वास होता तो जाण्यापूर्वी म्हणजे बायको गेली तेव्हा आम्ही त्याच्याकडे गेलो सगळं समजावून सांगितलं त्यालाही सांगितलं तो पुढे सेट झाला. पण मला नाही वाटत की तो गेल्यानंतर तो उलट आणखीन हल्ला होता त्याच्यामुळे तो त्याचं पिणं वाढलंच होत आणि मग ललित कलाच्या त्या संबंध ह्याच्यावर जाऊन सुद्धा तो तिकडे गेला तरी तिकडेही दुखणं वाढलं. पण तो खरं सांगत नव्हता. बिलकुल एक सांगतो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जाण्यापूर्वी मी मागच्या महिन्यात त्याला म्हणलं होतं साळव्या तू काय काय कुठे कुठे ठेवलंय ते आम्हाला सांग. हे मी मित्र म्हणून सांगत होतो की पाथरे सरांची पेंटिंग जिथं जिथं होती ती लोकांनी स्वतः हडप तसं तुझं होऊ नये. तुझी पेंटिंग कुठे आहे, तुझी इन्व्हेस्टमेंट काय आहे, ती कोणाच्या नावावर करायची आहे हे तू एकदम मनातलं सांग तरी. पण ते राहून गेलं त्यांनी काही सांगितलं नाही. पण जाण्यापूर्वी बहिणींच्या हातात चावी देऊन गेलाय त्या आता दहाव्याला आम्ही भेटणार आहोत. त्यांच्या बहिणी म्हणल्या की तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याचं सगळं करा. त्यांनी कॅटेगरीचा कधीही फायदा घेतला नाही. तो साळवे आहे का साळवी आहे त्याचे दोन्ही नावं असायची पण त्यांनी कधीही कॅटेगरीचा कधी फायदा घेतला नाही. तो आमच्यात अगदी कोकणस्थ ब्राह्मणात सुद्धा इणला राहिला अगदी प्रफुल्लाबाईंच्या घरातला म्हणजे प्रफुल्लाबाईंचा मुलगा का भाऊ अशा पद्धतीने तो शेवटपर्यंत बाईंनी सांभाळला. प्रफुल्लाच्या दोन्ही नाही त्या म्हणायच्या माझ्या मुलासारखा आहे तो आणि त्यांच्याही डोळ्यात पाणी आलेलं त्याच्यासाठी मी पाहिलेलं आहे. आणि हाही त्यांच्या इथे राहायचा तो बाईंच्या समोर अगदी गरीब गाईसारखा राहायचा नंतर मात्र एकदम शिंग काढून उभा असायचा बाई गेले की. पण त्याच्याबरोबर मी बाईंच्या बंगल्यात राहिलो. एक त्याची कामही केली अनिलने एक म्युरल करायचा तिथे मला वाटतं चंद्रजीत पण काही दिवस बिर्लांचं स्कल्पचर करायला होता तर आम्ही त्यावेळेस भेटलो. पण हे भेटत असताना मी राजमचीला कधी ट्रिपला गेलो तर वाटेत साळवेला भेटायचो आणि यायचो. पण साळवे हा सातत्याने जी कामं करत होता कधी बाईंच्यासाठी म्युरल करायचा कधी स्वतःची करायचा कधी पेंटिंग शोची करायचा आणि अचानकपणे एखादं आपण म्हणतो ना की अरे हा वाटलं नव्हतं की इथपर्यंत जाईल किंवा हा अशी काही पेंटिंग करेल. तर त्याच्या पेंटिंग मध्ये स्कल्पचर डिप्लोमा झाल्यानंतर जी पेंटिंग केली त्याच्यामध्ये त्याच्या पेंटिंग मध्ये एक महत्वाचा बदल झाला. मला तर ती स्केचेस ग्रीक स्टाईलचे दोन चेहरे आले तर आशुतोष आपटे मी आणि कसं एक कॅम्प केला प्रफुल्लाबाईंनी लोणावळ्या आर्ट सेंटर त्याच्यात प्रकाश भिसे पण होता आणि त्याच्यात आम्ही सगळे पार्टिसिपंट होतो. आणि तिथं त्या ग्रीक स्टाईलचे चेहरे एक मुलगी त्याची हेअरस्टाईल करून त्या कॅम्प मध्ये होते तर तिची पोर्ट्रेट त्यांनी केली आणि पुढे त्याच्या सबंध चित्रांमध्ये ते दोन चेहरे रोमन स्टाईल एक कबूतर मग त्याच्याबरोबर मेंढी आली शेळी आली बैल आला मग त्याला म्हणलं अरे लेडी विथ मेंढी लेडी विथ शेळी असं सगळं तुझं चालू झालंय म्हणतं. आता हे म्हणजे काही जण म्हणले हिसाबनीतीच्या गोष्टी आहेत का. अरे म्हणलं त्याला ते सापडलंय आता ते दोन चेहरे आपल्याला काही सोडणार नाही. पण त्यांना त्याचा वापर का पुढे केला आणि त्याच्या चित्रामध्ये पेंट्स असे लोडिंग लोडेड कलर्स यायला लागले ब्राईट कलर त्याच्यामुळे त्याला ट्रान्सपरन्सी पेक्षा ओपेक आणि लिंपण केलेले कलर्स आणि त्यातनं ती नंतर त्यांनी केलेली गोल्ड वापरलेली अमुक तमुक अशी जी चित्र आली त्याची मग काही बुल्स होते काही घोड्यांची पेन बुल खूप छान करायचा तो त्या चित्राचं रहस्य मी सांगतो श्याम बोल बोल बोल
त्याचं काय माहितीये, तो त्यावेळेला आर्टिस्ट सेंटरचा कॅम्प झाला होता लोणावळ्यामध्ये, आणि त्या कॅम्पला मी गेलो होतो, मला क्रिटिक म्हणून बोलवलं, सामन्यात मी लिहायचो ना, आणि तेव्हा तो दुसरा पण एक होता, त्याचं नाव विसरलो मी, अरे यार तो पण वारला बघ लवकर, तो एक जण होता, तो पण पिऊन तो असं ते असायचं सगळे, भिसे पण होता, भिसे होता की नाही माहित नाही मला. तर त्या कॅम्पला ना गॅब्रियला पो नावाची एक मुलगी होती, तर त्या गॅब्रियला पोचा चेहरा आहे तो, ग्रीक दिसतो ना, गॅब्रियला पो कडे बघून तो इन्स्पायर झाला, मला आठवत आहे ते, तो मला बोलला पण त्या कॅम्प, आणि त्यात त्याने ते जे चेहरे त्याच्यानंतर मग तो गॅब्रियला पोच सगळी करत राहिला कम्प्लीट, ती होती. आता ते कुठे असे माहिती, गॅब्रियला आणि वनिता गुप्ता अशा दोघी जणी रेजाच्या त्या कॅम्पला होते, पाटी सेंटरचा कॅम्प लोणाळा झाला, आणि तो सगळे चेहरे ना ते मला माहितीये, कारण मला साळवे स्वतः बोला, ते दिसायचेच दिसायचे ते सगळे होते, त्याच्यावर जोक पण होती. हा तू पण होतास का? आणि आपण पनवेलला चौक मध्ये प्रतिमा दलालांच्या स्टुडिओत गेलो होतो सिरेमिकच्या, बरोबर, हा हा तेव्हा सिरेमिक स्टुडिओत गेलो होतो आणि आपण काम केलं होतं, प्रफुल्लाबाई सती जे आहे ते सगळे आपण गेलो होतो आर्टिस्ट सेंटरचा कॅम्प, आर्टिस्ट सेंटरचा कॅम्प, आणि तिथे तू मला असं म्हणायचा, त्या आपण ज्या फार्म हाऊस वर होतो तिथे जुने कोंबडे होते, त्यांच्याकडे बघून तू मला म्हणायचं, तू सगळ्यांच्यातला असला जुना कोंबडा आहे, पण होता, पण एक बाई म्हणायच्या की सगळ्यांच्या कामावर बोललो आपण, एकत्रित राहिलो, तिथे साळवेला तो स्टाईल त्याची ती सापडलेली होती, पुढे पुढे ते करत असतानाही मी शेजारी फोटो आहेत त्याच्या बरोबर माझे, प्रफुल्लाबाई येथे काम करताना, आणि ते सापडल्यावर ते डेव्हलप कसं करायचं ते मात्र त्यांनी उत्तम पद्धतीने ललित कला अकॅडमीला निवडून आला हा धक्का होता सर्वांना, आम्ही होतो आणि आम्ही त्याचं प्लॅनिंग केलं होतं, मी आणि बाबूने त्याचं नीट प्लॅनिंग केलं होतं, मी पण पुण्यामध्ये त्याचा प्रचार केला होता, मी पण केला होता, इवन त्याला संजय कुमार तो बिहारचा मित्र माझा, त्याने त्याला मत दिलं होतं, नंतर तो माझ्यावर वैतागला, या तेरे को बोल के मत दिया, नंतर सगळेजण त्याचं मारामारी पण झालं, नंतर झालं इलेक्शनला त्याला काहीतरी साळवेने राडा केला, आणि तो सिमल्याच्या कॅम्पला त्याला साळवेला त्याने मारलं पण, आणि मला काहीतरी फोन केल्यानंतर बरंच काय काय झालं, माझ्या बऱ्याच मित्रांनी त्याला मदत केली होती, मतं पण दिली होती, पण नंतर त्याला वाईट वाटलं, पण साळवेने वाईट काम नव्हतं केलं त्यावेळेला, निदान त्याने पार्सलची नव्हती केली, आणि बऱ्याच वेळा कॅम्पला पाठवण्याचं काम त्यांनी त्यावेळेला नक्कीच केलं, पण ते वचनच मी त्यावरून घेतलो त्याच्यावर, आम्ही सगळ्यांनी त्याला मदत केली होती मैताला निवडून आणण्यासाठी, ललित कला राजकारणात ठराविक लोक असतात, ठराविक मेंबर असतात, तेवढे ते मत द्यायचे असतात, ते आम्ही सगळ्यांचं ते प्लॅनिंग केलं होतं साधारणपणे. त्याच्यावर बंदी का घातली ललित कलामध्ये बंदी का घातली होती, मला काही ठाऊक नाही नंतरच मला, पण त्याला त्याने ललित कलाच्या बिल्डिंग मध्ये प्रवेश करायचा नाही असं शासन आदेश काढला होता त्यावेळी ललित कला अकॅडमी, नाही काय ते नंतर ते तो दोन टर्म नंतर त्याला उभं राहताच येत नव्हतं, दोन तास उभं राहू शकत होता त्याच्यानंतरचं मला माहित नाही, तसं ते शिवाजी काळेवर काहीतरी झालंय राडे ना, तिकडचं पुढचं मला माहित नाही, कारण माझा ललित कलाचे डायरेक्ट समज फक्त इलेक्शन पुरता होता साधारण, डायरेक्ट लोकांना शिक्षा झाली होती त्या काहीतरी ऐकलं मी, पण मला एक्झॅक्ट निवडणूक झाली होती नंतर आले त्याच्यानंतर, आणि प्रशासक नेमला गेला होता ललित कला, आणि ही सगळी कमिटी बरखास्त केली, यादी बघितली होती की या लोकांना याच्यानंतर ललित कलामध्ये शिरू नये, प्रवेश देऊ नये वगैरे, ते काय नेमकं झालं तुला माहितीये काय चंद्रजीत? नाही ऍक्च्युली काय झालं, तिथं थोडस अगोदरची जी कमिटी होती त्या कमिटीमध्ये काही भ्रष्ट स्वरूपाच्या ज्या काही शक्तीज होत्या त्या शक्तीजमुळे तिथं प्रशासक नेमला गेला, आणि प्रशासकाने जे खणून काढलं ती मग कुणीतरी आपल्या मुलाला सेऊलच्या ऑलिम्पिकची तिकीट काढून देण्यापासून कोण कुठं काय करतं कोण काय करतं, तर रवींद्र साळवीच्या वर एक ठपका ठेवला होता की त्यांना आपल्या बायकोला स्कॉलरशिप दिली हा एक त्याच्यावरचा ठपका होता, आणि त्यासाठी त्याला तो 10 वर्ष सस्पेंड होता, मला समजलेली गोष्ट आहे, आणि ते पत्रक पण माझ्याकडे पोचलं गेलेलं होत, त्यामुळे तिथं उदाहरणार्थ जयपूरचे एक आर्टिस्ट आहे तो हयात त्यांना सस्पेंड केलेला आहे, चिंतन उपाध्यायचे वडील मोठं स्कॅन्डल झालेलं होतं, पण ती सगळी परिस्थिती गेल्यानंतर
मध्ये त्याच्यावर झालेली कारवाई ही आकसाळणं झाली होती असं उत्तम पाचड्याने संशोधन करून त्यांना पुन्हा त्याच्यावरती बंदी उठवली होती. पण खरं म्हणजे त्याची माहिती आधीपासून ही होत, ललित कलेचा संबंध होता तिचा म्हणजे साळव्याच्या लग्नाच्या काही आधीपासून होत. ती प्रिंट चांगली प्रिंट मेकर होतीच ती, मला नाही वाटत नाही काय केलं असेल तर कल्पना नाही, पण मला वाटत नसले असं. मुकुल पनवार, मुकुल पनवार हा त्याचा तिथला ललित कलेच्या गडीतला स्टुडिओतला मित्र. मुकुल पनवार आणि त्या सगळ्या म्हणजे सावित्री जी आहे त्या गडीमध्ये बऱ्याच वेळा त्या तिथल्या आर्टिस्ट लोकांच्या सोबत असायचे. मुकुल पनवारची ओळख होती, मुकुल पनवारनं त्याचं लग्न जमवून दिलं. हा ते तो आणि दुसरा जयपूरचा कोण ठेवत आहे ललित कलेचा. हा बरोबर आहे. दोघांनी काहीतरी केलो, कारण मला आता नाव आठवत नाही, पण मला माहिती मी सावित्रीला भेटायला लखनौला गेलो होतो. म्हणजे मी माझ्या कॅम्पला होतो, मी आणि रायस रे माझी बायको असं दोघे आम्ही त्याला लग्नाच्या तिथला भेटलो म्हणून. साळवेने चालू जरा भेट रे ती अमुक आहे भेटलो होतो ते झालं म्हणून. पण ठीक आहे, आणि वेळ आता तो गेला आणि ती नाही म्हणजे. पण ती चांगली ग्राफिक आर्टिस्ट होती, ती चांगलं काम करायची. मला एवढं की साळवेच्या मदतीने तिला काय अवॉर्ड मिळाला असेल किंवा स्कॉलरशिप इंडिपेंडेंट तिचं काम चांगलं असल्यामुळं मिळाली स्कॉलरशिप. पण ते साळवेवर ठपका ठेवला त्याचा, ठेवला गेला असं असेल तर साळवे एवढं काय त्याला करायची गरज नव्हती. तो असं फार काय करायचं नाही. आणि मी पण त्याला स्वतः सांगलो की तू आहे तोवर मला तर द्यायचंच नाही. आणि तसं नव्हतं करत तू, करत नसावं. आता काय केलं असेल तर मला कल्पना आहे. दुसरा त्याचा गंमत अशी ना की साळवेतून मला असं कधी कधी आमचे बंकस पण चालायचे ना, बऱ्याच चालायचे. साळव्याचा एक किस्सा सांगतो. साळवे मला वाटतं नंतरच्या काळामध्ये तो रुद्राक्ष बाळगायला लागलो, गळ्यात हातात रुद्राक्ष खूप होते. आणि लग्नानंतर एकदा मी त्याच्या घरी गेलो ना, तो आपला देऊळ आणि सगळं करायचं. मी त्याच्या बायकोला क्या कर रहा है, अरे मैं का बोल रही उसको वही कर रहा है सब ये कुछ मेरा कहते बोला नाश्ता करेगा चाय पीने का तो ये पहला भगवान का करता है पहला ये करता है. साळवी कुठेही जरी असला तरी शनीच्या देवळात तो दर शनिवारी जायचा. अगदी अगदी राहायचा तो. आणि साळवेकडे पंचमुखी मारुती होता. हा मी जरा किस्सा सांगतो तुला. साळवेकडे पंचमुखी मारुती होता, त्याच्यावर तो जाम प्रेम करायचा. रात्री मी एकदा साळवेकडे ते लग्न व्हायच्या आधीची गोष्ट, तर मी साळवेकडे राहिलो होतो लोणावळ्यामध्ये काहीतरी आम्ही दोघेही त्याच्याकडे मी केलो होतो. मी त्याकडे राहिलो होतो तर साळवेने ते सगळे त्याच्या रुद्राक्ष बिद्राक्ष काढले आणि त्या पंचमुखी मारुती समोर ठेवले. तर साळव्याला मी विचारलं काय रे चार्जिंगला ठेवले काय रुद्राक्ष, विचारलं चार्ज करून. दुसरं साळव्याचं असेच खिरकली होती मी एकदा असंच गमले. आम्ही खेळत एकमेकांचे ना, तूही करायचा तू काही कमी नव्हता. तर ते म्हणलं काय माहितीये का, आर के लक्ष्मणच्या चित्रामध्ये सामान्य माणूस असतो बरोबर, म्हणजे तो तसाच आहे ना सामान्य माणसासारखा. बर्वेंच्या चित्रामध्ये मेंढी असते, बाळासाहेब बघ म्हटलं ते वाघ आहे त्यांचं जे काय असेल ते. आणि आता बी विठ्ठलचं तर ठीक आहे बैल आहे, पण तुझं काय रे म्हटलं तुझ्या ह्याच्यात पण बैलच असतो म्हटलं त्याचं काय असं. असं आम्ही ते साळव्याला म्हणतो साधारणतः. पण तो ते सगळं लाईटली घ्यायचं, पहिले पटकन त्याला कळायचे नाही. पण मग कळल्यावर तो चिडायचा नाही, सहसा तो भांडणात पण ते नाही काढायचा, त्याच्यावर कधी बंकस काढायचा, हसत हसत सांगायचं. आणि तोही बंकस करायचा, म्हणजे तो तर काय दमालच होता, तो काय सोडायचा. जबरदस्त होता, सेन्स ऑफ ह्युमर त्याला जबरदस्त होता. तुला तुला आठवतंय का एक किस्सा, म्हणजे मी त्याच्या त्याचा संबंध तोडण्यामध्ये की तो ज्ञानेश्वर नाडकर्णींना पुण्याला घेऊन गेला आणि पुण्याला नेताना त्याने मध्ये घातलं त्यांना दोघं नवरा बायकोना. तो म्हणजे हाईट होता किस्सा, पाठी बसवलं पाठी पाठी त्याला बसवलं आणि ती गाडी मुद्दामून अशी शहरातून आणली त्यांनी टेम्पो जाण्या स्वतः पुढे बसला. त्याला घेऊन आला ज्ञानेश्वर नाडकर्णी त्यांची बायको दोघं पाठी. हॉरिबल तो असा का वागला याचा काही अर्थ. त्यानंतर मी मात्र त्याच्याशी संपर्क तोडला, कारण तो 70-80 वर्षाचा माणूस होता रे, 75 वर्षाचा. तर दुःखी होती आणि त्याच्यावर खूप विश्वास होता साळवेवर. आणि ज्या पद्धतीने त्यांनी ते केलं ना, म्हणजे तिथं त्याला क्षमा नाही. साळवे पण त्याचं अगदी पण वाईट नव्हतं त्याचं, कारण नाडकर्णी आजारी होते ना तेव्हा आम्ही दोघंच त्याला भेटायला गेलो साळवे आणि मी. नाडकर्णी नेहमी सांगायचे की तुम्ही दोघंच आम्हाला आठ फिल्म भेटलो, नेहमी भेटलं की एवढाच किस्सा सांगायचं. ते काहीतरी आजारी होते तेव्हा साळवेच मला घेऊन गेला होता की आपण भेटायला जाऊया. पण तो हे वागला ते विचित्र वागला, कारण कुणी म्हणजे टेम्पोतून पाठी बसून आणला आणि ते पण कपडे काहीतरी ते बनियनवर असं काहीतरी केलं होतं. नाडकर्णी पाठी बसून आणि त्यांना घेऊन आला. दुर्दैवाची गोष्ट अशी की एवढ्या मोठ्या ज्ञानेश्वर नाडकर्णी सारख्या क्रिटिकला मृत्यूनंतर स्मशानामध्ये 4-5 लोकांनीच हजेरी लावली होती. वाईट वाटलं मला. ते आता ते काय त्याला मी होतो त्यावेळेस.
आणि पुण्यामध्ये कोणीही भेटायला आलेलं नव्हतं. मुळात ज्ञानेश्वर नाडकर्णींनीच संपर्क सगळ्यांशी सोडला होता. अरे मला फोन यायचे त्यांचे. आम्ही 5 ते 6 जण फक्त तिथे जमलो होतो. मुंबईतनं सुधीर पटवर्धन आले होते, नांगरे सर होते आणि आम्ही सगळे मिळून 4 जण होतो फक्त. बरोबर. पण त्यांचा काय किस्सा तुला सांगतो, त्यांचा किस्सा सांगतो तुला. लोक आली ती म्हणली की अहो तुम्ही तरी त्याच्यावर बोला काहीतरी, आम्हाला काय मी कॅमेरा येथे आणलाय. तर मुळात ज्ञानेश्वर नाडकर्णी ओळखूच आले नव्हते आणि माझ्यासमोर 15 मिनिटापासून सुद्धा मी ओळखलं नव्हतं की ते त्यांचं शव. कारण ते बदललेलं रूप होत. ज्ञानेश्वर नाडकर्णींना आपण जे पाहिलं ते अगदी वेगळे दिसत होते आणि खूप थकलेले होते. आणि नंतर ती बचडी काढलेली, केस कापलेले, ते नाडकर्णी मला समोर असून मी 15 मिनिटं ओळखलं नाही. पण आम्ही सगळे मिळून 8-1 जण जमलो आणि शेवटी त्यांना अग्नी दिला. त्यांचं घर पण किस्सात गेलं होतं. असंच घर त्यांचं गेलं होतं. खूप सुंदर बंगला बनला होता मला आठवतं. चांगला होता तो बंगला. तो विकला. तो विकला त्यांनी. त्या संदर्भात सगळ्या जो काही व्यवहार झाला त्यांचा फ्लॅट होता. नंतर ते बाणेरला राहिले बरेच दिवस. दोन एक वर्ष होते. हा पण हा जो संपर्क किंवा अशा लोकांच्या बरोबर आता साळवेचा प्रवास जर आपण म्हणलं तर त्याला तशी ही सगळी मोठी मोठी माणसं किंमत मधल्या काळात ज्या त्याचा जो संपर्क आला ती इतकी मोठी माणसं होती. म्हणजे मला वाटत की याच्यात जहांगीरला टाटा सुद्धा जेव्हा एक राऊंड मारून जायचे बाबा तेव्हा ते म्हणायचे इतका वेळ तुम्ही इथे का बसता. त्याला विचारलं होतं एकदा तुमच्याकडे एवढा वेळ होता. हा ज्यारे टाटा बोले टाइमपास क्यों करायचा, काम करू लागे कुछ असं बोलले. हा तुम काम क्यों नाही करते असं म्हणलं. तर ते आठवड्यातनं एक चक्कर मारायचे. पण त्यांनी याला सारखं बघितल्यावर त्यांनी एकदा झाकलं होतं की तू काम का नाही करत असं बोलले. पण जहांगीर मधला प्रवास म्हात्रेंच्या बरोबर तू अरे हे पिवळा शर्ट घालू नकोस तुला ऍक्सिडेंट होईल. लाल रंगाचा शर्ट तो हात कापला होता तलवारीने गुप्तीने काहीतरी आठवत ते भयानकच किस्से त्याचे सगळे. लाल रंगाचा शर्ट घालायचा. हो हो हा तू घालू नकोस तुला काहीतरी अपघात होईल. आणि तो काहीतरी मला वाटतं त्याने काहीतरी गुप्ती का तलवार कोणाची तरी आणली असा फिरवत होता आणि हात कापला गेला त्याचा. किंवा तो 30-40 फुटावरून पडला झाडावरून प्रफुल्लबाई. त्याचा कापला गेला ते कटरनी हात कापला ते मला नाही विजयराव तो ते आले ते माझ्यासमोर झालं ते आले ते वरळी हॉस्टेलला आणि पाटाशी काहीतरी त्याचं भांडण झालं आणि कटर काढला तर साळवेरी हात मध्ये टाकला आणि साळवेचा हात कापला. मग आम्हाला ते भांडण सोडून साळवेला मग पोतदारला घेऊन जा वरळी हॉस्टेल ते सगळं जाय. अरे मजबूत हात कापला होता कटरनी त्याचा. तो काय झाडावरून पडला तो किस्सा. तो झाडावरून लोणावळ्यात पडला लोणावळ्यामध्ये काय गेलेला किचनच्या बॅक साईडला जे चाळू पटऱ्यावर मॉश आले लोट मॉश पायाखाली घसरले की साळवी खाली खाले. अरे ते दोन्ही पायाचे होते मजबूतच चालू होते. दर थंडीच्या बिचारतो त्रास होत त्या पायाचा. त्याच्यानंतर ते पोट पुढे महिनाभर पुण्यामध्ये हॉटेलमध्ये मुक्काम होता. त्याच्या मित्रांचं ते हॉटेल होत बारावकरांनी डिझाईन केलेलं. त्या परिचय हॉटेलमध्ये साळवेचा मुक्काम होता आणि त्याच्यात त्याचे ते दोन्ही पाय वीक झालेले. शेवटपर्यंत त्याला पायाचा त्रास होता त्याच्यामुळे त्याला दोन्ही फ्रॅक्चर होते दोन्ही पाय. आणि दोन एक महिने छान हॉटेलमध्ये त्याची सरबराई झाली कारण मित्रच होत. पण 2 महिने बसल्यामुळे मग हळूहळू पोट वाढलं त्याच. आराम स्केचिंग येते करायचा पण आम्ही त्याला भेटायलाही जात होतो परिचय हॉटेलमध्ये तुकाराम पादुकाच्या जवळ होत ते शबरी हॉटेल. त्याच्या मित्रांनी शेवटच्या वेळेस म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला शेवटचं जे ऍडमिट केलंय ते जर्मन बेकरीचे जे मालक
उडाणे म्हणून, तर श्रीमान हॉटेल जे पुण्यात आहे त्याचे ते मालक आहेत. त्यांनी पुढे जर्मन बेकरी घेऊन तिथे चालू केलं. तर जर्मन बेकरी मध्ये साळवेनी पेंटिंग केली आहे वॉलवर. तर ते त्यांचं रिलेशन शेवटपर्यंत चांगलं होतं. आणि सावित्री जेव्हा केमोसाठी किंवा कॅन्सरने आजारी होती, तर ह्या उडाणींनी त्याला खूप मदत केली. आणि शेवटचं ऍडमिट तळेगावच्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा केलं होतं, ते उडाणींच्या सांगण्यावरून त्यांचा मुंडे नावाचा जो मॅनेजर होता तो शेवटपर्यंत त्याची काळजी घेतो. दिल्लीपासून ते इथे आणून त्याला हे करण्यासाठी मदत आणि हॉस्पिटलची सगळी जबाबदारी ही उडाणींनी केली. मला जे माहिती झालं की त्यांचे फोन येत होते, बारावकरांचे फोन आले की मी काल भेटून आलो आणि आपल्या मित्राची तब्येत काही फारशी चांगली नाही, पण डिस्चार्ज मिळाल्या त्यांनी मला फोन केला की मी आता घरी चाललोय, पण अरे मी जे काही केलंय ना पूर्वी खूप शरीरावर अत्याचार, त्याचे माझ्या पोटात खूप घाण झाली, तर मला आता खूप पथ्य सांगितली आहेत आणि मला डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला पथ्य पाळली पाहिजे, पाणी कमी प्यायचंय. आता मला काय ते आता बघू. आता मी त्याला विचारलं की लोणावळ्याला तुला घरी खायला घालायला कोणी आहे का नाहीये, काय सोय झाली, नाही म्हणला सोय होते. नंतर त्याच्या दोन बहिणी शेवटी त्याला भेटायला आल्या आणि त्या राहिल्या, एक लोणावळ्यात राहिली, त्याची एक 8-1 दिवस शुश्रूषा केल्यावर ते अधिक झालं दुखणं. मग पुण्यामध्ये त्याची बहीण आहे रक्तापेठे, तिथं तो राहिला शेवटचा जो काय आठवडा येतो, आणि त्याच्यात शेवटच्या 2 दिवसात तो त्याच ते संपलंच. आणि शेवट कधी बोलला होता ना मिसळ काळ जाऊया वगैरे काय, हो नाही आदल्या दिवशी काळ बाळूला बोलला होता बरोबर. आणि पुजारी भेटला तो म्हणला अरे शाम्या आला होता का, तो म्हणला हो आला होता, पण तो मला बाळू म्हणला अरे तो ओळखत नाही, फंबल झाल्यासारखा होता शेवटच्या अगदी आदल्या दिवशी. आणि तो म्हणला तसं ओळखत नाही, पण मग त्याला त्यांनी विचारलं तू मला ओळखलंस का, तर तो गप्प झाला होता. मग तो म्हणला अरे मी बाळू आहे, बाळू पुजारी बोलतोय. मग त्यांनी हा हा बरोबर असं त्याची शेवटची अवस्था होती. पण तो म्हणला श्यामेशी मला फोनवर बोलायचं, ते नेमकं माझा स्विच ऑफ होता कारण मी बाहेर गावी होतो आणि ते काही बोलता नाही आलं. पण डिस्चार्ज मिळाला त्या दिवशी मात्र तो 4 ओळी जे काही बोलला माझ्याशी ते आमचं शेवटचं बोलणं होतं. आणि म्हणला नाही आता मी पथ्य पाळीन. त्याला म्हणलं आता ताई पणा करू नको, तू पथ्य पाळ आणि आराम कर, एवढंच आमचं बोलणं झालं. पण एक संबंध प्रवास त्याचा बघितल्यावर असं वाटलं की अरे हा खूप अपडाऊन्स मधून गेला, आपल्या सगळ्यांच्या मनात राहिलाय, तर ह्याचा प्रवास आपण गप्पा मारून तरी बोलूयात म्हणून आज मी या गप्पांच्या कार्यक्रमात सामील झालो. क्या बात है, क्या बात, थँक्यू. आशुतोष तुला काही म्हणायचं शेवटचं काही, जवळजवळ 1.5 तास होत आलाय, तुला अजून काही शेवटचं सांगायचं असेल तर सांग, आपण इथे शेवट करूया त्या कार्यक्रम. सांगायचं म्हणजे की जे जसं साळवे वागला आम्ही तसेच वागतो, तर थोडीतरी आपण तब्येतीची सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे पिणं किंवा आतताई होणं वगैरे सगळं ठीक आहे, पण कसं असतं माहिती आहे, आपण चित्रकार म्हणून जसे आपल्यासाठी जगत असतो, चित्रासाठी जगत असतो, तसेच आपण समाजासाठी जगत असतो. त्याच्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी आपण घेतली पाहिजे. आपले बरेच मित्र असेच गेले, तर निदान तेवढी काळजी घेऊया. बाकी काय, आता तो गेलेल्या माणसाला आपण परत नाही आणू शकत, पण साळवेचे चित्र आणि ते सगळं खरंच आठवणीत राहील. आणि कसाही असला तरी तो आपला दोस्तच होता ना, आणि मग कसाही असला म्हणजे बाकी चांगलाच होता तो, तसं काही प्रश्न नाही. तोंड एक वेगळं होतं आणि तो खूप मनस्वी होता, मनस्वी स्वभावाचा होता. आणि आता काय करणार, त्याला काय पर्याय तर काहीच नाही. आपण सगळ्यांनीच काळजी घेऊया आणि पुढच्या पिढीलाही हा संदेश जायला नको की कलाकार म्हणजे हा मुडी असतो किंवा कलाकार म्हणजे व्यसनी असतो, पण आपल्या पाठच्या पिढीपासून हा संदेश आपण देत चुकतो. तर त्याचे जे चांगले गुण आहेत ते जास्त करून लोकांपुढे यायला हवे. आता श्याम भुतकर आपल्यामध्ये उतार, श्याम भुतकर उत्तम कलाकार आहे, पण श्याम भुतकर खरंच कशाला स्पर्श करत, या कोस्टला कुठला स्पर्श करत असं बनायला खरं तर काहीच हरकत नाही ना. आपण सुद्धा व्यसन किंवा दारू बिरू पिण्याच्या आधी आपणही असेच होतो की जे जे आल्या आल्या थोडीच आपण प्यायला लागलो, आपल्याला काही गरज नव्हती की प्यायल्याशिवाय आपण चित्र काढू शकत नाही असं काही नसतं. आनंदासाठी प्यावे, मला एक सेक्रेटरीज म्हणाला होता की आनंदासाठी प्यायला तर काहीच वाईट नाही, मी पितो असं सेक्रेटरीज म्हणत होतो. पण जेव्हा तुम्ही टेन्शन आणि याच्यासाठी करता तेव्हा त्यात डिप्रेशन जास्त जातं, आणि आपण ते सगळ्यांनीच सांभाळायला पाहिजे.
तेच खरी साळवेला श्रद्धांजली तो किती काय त्याचं झालं. मी तर असं म्हणेन साळवी टेन्शन होतो म्हणून दारू पित होता असं अजिबात नाही. तो नाही पण नंतर ती दारू डिप्रेशन कडे त्याला घेऊन जात होती म्हणून तो असा वागत होता. ते होत टेन्शन म्हणून नाही पण ती सुरू केली तेव्हा त्याच्यावरती उपाय नाही ना मुळात एन्जॉय करणं आणि ती गोष्ट वेगळी. पण थोडक्यात सांगायचं काय की त्याला कुठेतरी जसं चित्र आपण कुठेतरी थांबतो ना रंगवतच सुटत नाही एक कॅनव्हास त्याच्यानंतर आपण दुसरा कॅनव्हास घेतो कुठेतरी थांबतो किंवा काही स्कल्पचर करताना कुठेतरी थांबायचा मुद्दा असतो ते आपल्या जगण्यात पण आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपण आपल्यासाठी फक्त जगत नाही लोकांसाठी जगत असतो. ठीक आहे आपल्यासाठी काय वाईट व्हावं किंवा मरण आहे प्रत्येकालाच आहे आपण जाणारच आहोत पण काहीतरी चांगलं करता आलं आणि जर तब्येत चांगली राहिली शेवटपर्यंत तर जास्त बरं राहील असं मला वाटतं. बाकी काय धन्यवाद अशोक खूप छान बोलला. तुला काही बोलायचंय चंद्रजी शेवटचं बोल. नाही काही बोलायचं मला वाटतं काय आपल्या आर्ट फील्ड मध्ये जे काय आर्टिस्ट मंडळी आहेत किंवा होणारे आर्टिस्ट मंडळी असतील किंवा काय अशा एखाद्या भनंग किंवा एखाद्या भिमजिकल आर्टिस्ट लोकांना तुम्ही शेवटपर्यंत सांभाळावं त्यांना समजून घ्यावं नाहीतर त्याचा हेमंत ठाकरे होऊ शकतो असं पण आहे. तर असं काही होऊ नये सर्व कलाकाराने अशा एखाद्या नीट वागण्याची कला ज्या माणसाला जमत नाही अशा माणसाला सांभाळून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण केलं आयुष्यभर बिलकुल बिलकुल अगदी मनोभावे केलं आणि म्हणूनच हा कार्यक्रम आपण करतो आहोत. थँक्यू साळवींच्या आठवणी शेअर करायला आपल्याला मिळाल्या त्याबद्दल अगदी अत्यंत मनापासून तुमचा आभार आहे. एक मिनिट मी शेवटची एक ऍड करतो फक्त बोला. बोल ना. मंगळवारी रवी साळवींचा दशक्रिया विधी होणार आहे पुण्यामध्ये. मंगळवारी दशक्रिया होणार आहे आम्ही त्याला जाणार आहोत. त्याच्या घरच्यांनी सांगितलं की तुम्ही या आम्हाला म्हणजे तुम्ही सगळे ते विधी केले तर तुम्ही पुढे या तर आम्ही जातोय. घेऊन येईन मी श्याम मुंबईत मी कोण येते त्यांना घेऊन येतो म्हटलं मी. हा आणि दुसरा एक भाग आहे आमचा विचार आहे की त्याची जर चित्र त्या रूम मध्ये असतील तर त्या चित्रांचं पुढे बॉम्बे आर्ट सोसायटीने एक्झिबिशन करावं काही फंड गोळा करून करून त्याच्या नावाने एक कायमस्वरूपी एक चांगली अवॉर्ड किंवा अशा पद्धतीने करता येईल आणि त्याचं नाव सोसायटीच्या माध्यमातून हे मुंबईमध्ये आणि पुढे महाराष्ट्रात आणि भारतात हे कायम राहावं. आपण काही मित्र मिळून त्याच्या जो संग्रहित त्याचे असतील आपल्याला जेवढी चित्र मिळतील ती त्याच्यातनं निधी गोळा करून ते चांगल्या पद्धतीने डिस्प्ले करावं आणि त्याच्यातनं साळवेचं नाव सगळ्यांपर्यंत कायम राहावं अशी एक शेवटची इच्छा व्यक्त करतो आणि त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. आपण सगळ्यांकडूनच त्याला आपण मनापासून दिलेली आहे श्रद्धांजली. खूप छान तुम्ही बोललात सर्वजण अतिशय कमी शब्दात आणि मोजकं निरीक्षण आहे तुमचं आणि ते अतिशय छान मांडलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. बोलावं तेवढं थोडं आहे पण 1.5 तास झालाय जवळजवळ पूर्ण. कुठेतरी थांबणं आवश्यक आहे मला वाटतं ही जाणीव आपल्याला आहे म्हणून आपण हे इतकं पुढे घेऊन चाललोय. तर मला वाटतं आता थांबूया. पुन्हा एकदा आभार मानतो सर्वांचे आणि लवकरच भेटू. ओके आशुतोष श्यामराव भेटूया. धन्यवाद.